सद्गुरु आणि माईंना माझा नमस्कार आणि इथे जमलेले सर्व माझे गुरुबंधू भगिनींना माझा नमस्कार. आज मला बरं वाटलं की चंद्रकांत शिंदेसाहेब आणि त्यांच्या पत्नी म्हणजे आमच्या वहिनी इथे हजर आहेत. हे जे 49 मला वाटतं आपण जे केले त्यातले हल्ली जे सोडले तर सर्व उत्सव आपण त्यांच्या घरात केलेले आहेत. मला अजून आठवतं ज्ञानेश्वर पुण्यस म्हणून असू दे किंवा कुठलाही उत्सव रेल्वे ग्राउंडमध्ये असेल तर त्यांच्या घरामध्ये कोण मालक कळत नव्हतं कारण सगळे आपले नामधारक आतमध्ये घुसून दे धमाल करत होते. बरोबर ना? त्याची मला आठवण झाली आणि यावर्षी पण तुम्हाला सगळ्या आठवणी जागरूक होतील तिकडे गेल्यानंतर. तिकडे घेण्याचा उद्देश तोच आहे की जिथून सुरुवात झाली तिकडे परत एकदा आठवणीसाठी आपण सर्वांनी जाऊया. मैदान थोडंसं कमी पडणार आहे आम्हाला माहीत आहे पण बाहेर रोडवर जागा भरपूर आहे त्याचा कसा वापर करता येईल ते बघूया आपण. दुसरी गोष्ट, इथे मी सच्चिदानंद स्वरूप सुरू करण्यामागची माझी भावना सांगतो. माझी भावनापेक्षा लोकांची भावना, कारण मी बरेच गेले 4 वर्ष बऱ्याच ठिकाणी हिंडलो म्हणजे शिरूर आणि असे लांब म्हणजे आउट ऑफ बॉम्बे मी खूप जायला लागलो कारण तिकडे जाणं गरजेचं होतं. पण सर्वांचं म्हणणं असं पडलं की तुम्ही मुंबईकडे दुर्लक्ष करताय आणि मला ते पटलं. आणि मुंबईमध्ये सुद्धा LMS जे व्हायचे लाईफ मॅनेजमेंट त्याच्यामध्ये नामधारकांना बाहेरच बसायला लागायचं त्यामुळे सर्वांची एक तक्रार होती की तुम्ही मुंबईत काहीच करत नाही आमच्यासाठी. तर ती तक्रार दूर करण्यासाठी मी एक म्हणजे शोध परमेश्वराचा इकडे सुरू केलेला आहे. लवकरच अशी मागणी आलेली आहे की एक वेस्टर्न साईडला व्हावं म्हणून महिन्यातनं एक आता बोरिवली साईडला बोरिवलीला प्रबोधनकार ठाकरे बहुतेक घेणार आणि महिन्यातनं एकदा शोध सुखाचा ही सिरीज सुरू करणार आहे. आणि ठाण्याहून मागणी जोरदार आलेली आहे तेव्हा मुलुंड ठाण्याच्या दरम्यामध्ये महिन्यातनं एकदा शोध मनाचा म्हणजे तिन्ही गोष्टी पूर्ण होतील. शोध मनाचा, शोध सुखाचा आणि शोध परमेश्वराचा या तिन्ही गोष्टीचं म्हणजे आणि मला तुमच्याबरोबर राहता येईल मुंबईमध्ये आणि तुमची तक्रार राहणार नाही असं वाटतं मला. चालेल ना? ओके ना? कारण इकडे मी करतो त्याबद्दल लांबचे लोक जरा नाराज आहेत त्यांना याला लांब पडतं. पण तरीसुद्धा मला एक सांगावंसं वाटतं की लोक काय ते नाव ते कुठून कणकवलीवरनं लोक येत आहेत म्हणजे मला खरंच त्यांचं कौतुक करत वाटतं. जयश्री चव्हाण आणि धवन योगेश धवन हे लोक दर महिन्यामध्ये इकडे कणकवलीवरनं येतात न चुकता. आणि डोंबिवली आणि कल्याणच्या पुढचेच लोक येतातच आहे, विरारचे पण लोक येत आहेत. तर खरंच सगळ्यांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. तर आता आपण पुढे जाऊया. सच्चिदानंद स्वरूप हा आपण विषय घेतलेला आहे. हा विषय खरा म्हणजे इतका डीप आहे ना की कधीकधी मी मागे बघितलं तर वाटतं अरे मी हे कवर नाही केलं, हे नाही कवर केलं. आणि वंदनावे सगळ्यांची अशी डिमांड आहे की मध्ये मध्ये तुम्ही रिपीट पण करा म्हणजे मागचं जे झालं आहे ते थोडंसं रिवाईज करत पुढे चला. मला वाटतं अनितानी मला तेच सांगितलं तर थोडंसं रिवाईज होईल आणि ते रिवाईज होणं गरजेचं पण आहे कारण एकदा सांगून जर आपण सुधारलो असतो तर काय पाहिजे होतं ना. तेव्हा आपण जो हा विषय घेतला आहे सत चित आणि आनंद हे मी पुन्हा सांगतो. सत म्हणजे सत्य सत्ता आणि चित म्हणजे शुद्ध जाणीव आणि शुद्ध नेणीव आणि आनंद म्हणजे सुख आणि शांती. आता हे जे शब्द आहेत ना हे शब्द थोडेसे वेगळे आहेत. फॉर एक्झाम्पल आपण आनंद म्हणतो आणि सुख शांती म्हणतो हे नेहमी जे शब्द वापरतो आपण आनंद सुख आणि शांती याचा संबंध इकडे नाही हे लक्षात ठेवायचं. हा आनंद म्हणजे स्वानंद आहे. हा आनंद बाहेरून मिळवायचा नाही आहे तो स्वानंद आहे म्हणजे आतच आहे. त्याला सद्गुरूंनी बरीच नावं दिलेली आहेत. स्वानंद, परमानंद, ब्रह्मानंद, आत्मानंद अशी बरीच नावं दिलेली आहेत. पण हा आनंद जो आपण बाहेर मिळवतो तो आणि आतला आनंद याच्यामध्ये फरक आहे हे लक्षात ठेवा.
सुख आणि शांती ह्याच्यामुळे सुद्धा फरक आहे. आपण जे सुख म्हणतो ते बाहेरचं सुख भौतिक सुख असतं आणि हे आत्मिक सुख आहे, म्हणून त्याला आत्मसुख म्हटलेलं आहे. आणि शांती जी म्हटली आहे ती मन की शांती आपण जी म्हणतो ती मन की शांती नाही आहे. ही शांती म्हणजे ब्लिस, ब्लिस म्हणजे इनर पीस, इनर पीस म्हणजे आत्मशांती त्याला म्हणतात. म्हणजे आत्मसुख आणि आत्मशांती मिळून जे होतो तो स्वानंद, आणि त्या स्वानंदाला इंग्लिशमध्ये ब्लिस नाव दिलेलं आहे. ब्लिस म्हणजे त्यांनी दोन शब्द वेगळे वापरलेत, पीस आणि ब्लिस. मला त्यांचं आवडलं, म्हणजे छान शब्द आहे त्यांचे. आणि सद्गुरूने एकीकडे म्हटलं आहे किल द माइंड टू गेट द पीस, किल द माइंड टू गेट द पीस, आणि नाही सॉरी स्टील द माइंड टू गेट द पीस आणि किल द माइंड टू गेट द ब्लिस असं म्हटलेलं आहे. हा विषय आपण नंतर घेऊ, फक्त मी विषय आला म्हणून सांगितलं की स्टील द माइंड म्हणजे मन स्थिर करायचं आणि मन निवांत करायचं की जी शांती होती ती मन की शांती. आणि किल द माइंड म्हणजे हा जो मय आहे, हा जो मी आहे, ह्याला किल केल्याशिवाय तुम्हाला ती जी आत्मिक शांती म्हणतात ती मिळणार नाही. म्हणून आत्मसुख आत्मशांती हे वेगळी, आणि आपण जे नेहमीच्या प्रचलित शब्द वापरतो सुख आनंद आणि शांती ही वेगळी लक्षात ठेवायचं. तर आपण आता सत्वर आहोत, मध्ये मध्ये चितकडे जायला लागतं, त्याशिवाय मध्ये मध्ये आनंदकडे पण जायला लागतं. तर हे जे सत् स्वरूप आहे ह्याला आपण काय सांगितलं की निन या शब्द सद्गुरूंनी वापरलेले आहेत, कारण तो विषय एवढा मोठा आहे. जनरली बाहेर जर तुम्ही बघितलं तर सत म्हणजे एक्झिस्टन्स, अस्तित्व एवढंच म्हणतात, पण सद्गुरूंनी तेवढापुरती मर्यादित ठेवला नाही तो. आणि सद्गुरूंनी सांगितलं की सत म्हणजे सत्य सातत्याने जे आहे, जे सत्तारूपाने आहे, अधिष्ठान रूपाने आहे, जे अस्तित्व रूपाने आहे म्हणजेच असीपद रूपाने आहे, असणेपणाने आहे, असे शब्द सद्गुरूंनी शब्दांचा खूप वापर केलेला आहे आपल्याला समजण्यासाठी. तर त्या प्रत्येकाचा अर्थ मी सांगितलेला एकदा की सातत्याने आहे म्हणजे काय, त्याला काळाचा संबंध नाही. आहे आहे म्हणजे सातत्याने ते आहे, प्रेझेन्समध्ये आहे, आणि ते कसं आहे, अमर आहे, अजर आहे, अखंड आहे, सर्वव्यापी आहे, सगळं सांगितलेलं आहे. मग माझ्या मनात पहिल्यांदा प्रश्न असा यायचा, हे अमर बिमर सांगून काय उपयोग आम्हाला, मी तर मरणार आहे आता, ते अमर आहे म्हणून मला काय आनंद नाही वाटतो का तुम्हाला आनंद? मी अमर असेल म्हणजे मी जर अमर असेल तर मला बरं वाटेल ना, तो अमर असून काय उपयोग आहे, मला तर मरायचंच आहे, त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसतो. पण हे जे तत्व आहे अमर, हे अमर आहे आणि अखंड आहे, सर्वव्यापी आहे, याच्यातनं आपण आपल्याला शिकायला मिळतं काय, ते शिकलं पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. म्हणून मी मागे सांगितलं आहे की हे अमर आहे म्हणजे काय, त्याला मृत्यू नाही आहे, ते कधीच अजर होणार नाही, म्हणजे म्हातारा होणार नाही. मग ह्याच्यातनं आपण काय शिकायचं, ते अमर आहे ना म्हणून आपण जी कर्म करतो, म्हणून सद्गुरूंनी कर्मसिद्धांत मांडलेला आहे, तुम्ही जे कर्म करता दुष्कर्म किंवा सत्कर्म त्याच्यातनं जे पाप पुण्य निर्माण होणार आहे ते तुमच्या हा जन्म संपला आपला म्हणजे शरीराचा मृत्यू झाला की ते पुढे चालू राहणार आहे. हा विषय आपल्याला नीट समजून घेतला पाहिजे. तो विषयात मी जाणार नाही, पण अमर याचा अर्थ लक्षात ठेवा, अखंड आहे म्हणजे ते चालूच राहणार आहे, म्हणून आपण सुटलो नाही. आपण जी दुष्कर्म केली आहेत किंवा सत्कर्म केली आहेत ती फुकट जाणार नाही आहेत, हे तरी आपण समजून घेतलं ना तरी आपल्याला जरा बरं वाटेल, कारण सत्कर्म तर आपल्याला मिळणारच आहेत, पण दुष्कर्म आहेत ना आपण जी करतो, हे दुष्कर्माचं फळ ह्या जन्मी नाही मिळालं तर ते पुढे मिळणार आहे असा अर्थ आहे त्या अमरचा. म्हणजे ते त्याच्याबरोबर जाणारच आहे, सगळे पाप पुण्याची जे हिशोब आहेत किंवा संचित रूपाने ते आपल्याबरोबर जाणार आहे. म्हणून ते अमर आहे ना हे लक्षात ठेवायचं की अमर आहे म्हणजे आपण सुटलो नाही या जन्मामध्ये. आपण जे काही करणार ना त्याची फळं पुढे पुढे चांगली किंवा वाईट आपल्याला भोगायला लागणार आहे, हे लक्षात ठेवायचं. दुसरी गोष्ट, आपला जो देह आहे हा विसर्जित होणार आहे, तो कधी होईल हे पण सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून मी नेहमी सांगतो की प्रत्येक क्षण सद्गुरू जे म्हणतात की वर्तमान क्षण आनंदात घालवा, का पुढल्या क्षणाची आपल्याला खात्री नाही, पण पुढल्या क्षणाची खात्री नाही हे घेऊन डोक्यात बसू नका, निगेटिव्हिटी नको आपल्याला.
ह्याच्यातनं निगेटिव्हिटी आपण निर्माण नाही करायची की पुढला क्षण आहे की नाही कोणाला माहीत. पुढला क्षण आहे माहीत नाही, याचा अर्थ काय की प्रत्येक क्षण आनंदात व्यतीत करा हा महत्त्वाचा वेद. ह्या प्रत्येक क्षणाला कोणाबद्दलही दुजाभाव, कोणाबद्दलही द्वेष, कोणाबद्दलही मत्सर न ठेवता आपण प्रत्येकाबरोबर आनंदात कसं घालू देईल, आपलं एकमेकांना आनंद कसा देता येईल. आणि प्रत्येक क्षण सद्गुणी जो सण म्हटलेला आहे म्हणजेच एकमेकांना सणाला आपण काय करतो, एकमेकांना आनंद देत असतो. तो आनंद देण्याची क्रिया प्रत्येक क्षणाला जर आपण केली तर प्रत्येक क्षण हा सण साजरा होईल. म्हणून सत ही जी गोष्ट मी मागे सांगितलं ती नेहमी प्रेझेन्समध्येच असते, वर्तमान क्षणामध्येच असते, वर्तमान प्रेझेंट मोमेंटमध्येच असते ती सत. म्हणून मी मागे सांगितलं होतं की आत आणि आता असं मी सांगितलं होतं. तो आत आहे आणि कधी आहे, आता आहे. उद्या जेव्हा तुम्ही जाल तेव्हा उद्या पण तो आताच असणार आहे. म्हणून सद्गुरूंनी आता या शब्दाला खूप महत्त्व दिलं. आता कोटे धावे मन असं म्हटलं त्यांनी. म्हणजे काय, आता दोन अर्थांनी आहे. जगन्नाथाचे पाय पकडल्यानंतर म्हणजे स्वरूपाकडे आल्यानंतर मन कुठे धावेल, आणि आता म्हणजे आतामध्ये मन कुठे धावू शकत नाही. हे लक्षात, दोन अर्थ त्याचे होतात. म्हणून प्रेझेंटमध्ये मन कुठेही धावू शकत नाही, कारण मनाला तुम्ही जेव्हा प्रेझेंटमध्ये बांधून ठेवता तेव्हा तुमचं मन कुठेही जाऊ शकत नाही. पण हे मन एवढं विचित्र आहे की सतत भूत आणि भविष्यामध्ये धावत असतं. ही जी भूतं असतात ना आपल्या मनात बसलेली असतात कायम, आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, सतत आपल्याला चिंता, काळजी, अनिष्ट चिंतन हे इतकं चालू राहतं ना. त्याच्यामुळे मी मागे एकदा नॉईज शब्द वापरला होता. कुठे वापरला मला, इथे वापरला की नाही माहीत नाही. आपल्या मनामध्ये किंवा नॉईज चालू असतो, इतका नॉईज आहे ना, एवढा गोंधळ आणि एवढा आवाज. नॉईज म्हणजे शब्द तुम्हाला माहीत आहे, नॉईज म्हणजे नुसता आवाज जोरदार चालू असतो, आणि ते संगीत नसतं, तो नॉईज असतो. नॉईज आणि म्युझिक ह्याच्यामध्ये फरक आहे. म्हणून तो नॉईज आपल्या डोक्यात सतत चालू असतो, कारण आपलं मन सतत भूत आणि भविष्यामध्ये जात असतं, प्रेझेंटमध्ये राहायला नकार देतं. मन प्रेझेंटमध्ये राहू शकत नाही, म्हणून ते मन भविष्यात जातं तेव्हा ते चिंता काळजी करत असतं, सतत चिंता काळजी, होईल की नाही, होईल की नाही. कुठलीही गोष्ट बघा, चांगली गोष्ट असली ना तरी सुद्धा आपण त्याची काळजी करत बसतो की होईल की नाही. आणि भविष्य भूतामध्ये आपण सतत जे काही आपलं अपमान झालेले आहेत, आपल्या वाईट गोष्टी घडलेल्या आहेत, त्याचं अनिष्ट चिंतन चिंतन चालू असतं आपलं. त्यामुळे अनिष्ट चिंतन आणि अनिष्ट चिंता ह्याच्यामुळे आपल्या मनामध्ये नॉईज होतं, नॉईज, आणि नॉईज आपल्याला सहन होत नाही. म्हणून कितीतरी लोक डिप्रेशनमध्ये जातात. डिप्रेशनमध्ये का जातात, का चेन ऑफ थॉट्स. लक्षात ठेवा, एक विचार डोक्यामध्ये आला तो तो भुंग्यासारखा असतो, म्हणजे भुंग काय म्हणतात त्याला, पोखरून टाकतो सगळं आपलं मेंदू पोखरून टाकतो, आणि ती चेन ऑफ थॉट्स सुरू होते. एक चेन आला ना की त्याच्यातनं थॉट्स सुरू होते, आणि त्याच्यातनं तुमचा एवढा भुगा होतो मेंदूचा की शेवटी ते लोक डिप्रेशनमध्ये जातात. लक्षात ठेव, म्हणून मनाला आवरा म्हटलं आहे. मनाला आवरून त्याला प्रेझेंटमध्ये बांधून ठेवलं आलं पाहिजे आपल्याला. आणि ही गोष्ट करणं म्हणजे खरं म्हणजे अध्यात्ममध्ये तेच आहे. खरं म्हणजे सद्गुरू तुम्हाला दिव्य साधना जी देतात ती म्हणजे काय, मनाला पकडून त्या सतमध्ये आणून बांधून ठेवायचं आहे. म्हणून सद्गुरू काय म्हणतात, चितनी सतला सतचं भान घ्यायचं. चितनी सतचं भान घ्यायचं म्हणजे चित कोणतरी दुसरी, सत कुठलं ते दुसरा, त्यांनी त्याचं भान घ्यायचं असं काय नाही. लक्षात ठेवायचं आहे ती जाणीवच, पहिलं हे लक्षात ठेवा, दुसरं काहीच नाही. ए टू झेड आहे ती जाणीवच, आणि ही जाणीवेचं अस्तित्व म्हणजे सत. हे लक्षात ठेव, जाणीवेचं असणे पण, जाणीवेचं अस्तित्व म्हणजे सत. आणि जाणीवेमध्ये जो आनंद आहे ते आनंद स्वरूप आहे, तोच आनंद आहे. म्हणजे जे काय आहे ते जाणीवेमध्येच आहे. आणि मागच्या वेळी मी सांगितलं आहे की जाणीवेमध्ये विसर पडलेला आहे. विसर कुठे दुसरीकडे पडलेला नाही, आनंदामध्ये पडलेला नाही किंवा सतमध्ये पडलेला नाही, ते आहे तसं आहे. विसर जो पडला आहे तो जाणीवेत पडलेला आहे, आणि जाणीवेत विसर पडल्यामुळे आपण आपल्या अस्तित्वाचा विसर आणि आपल्या आनंदाचा पण विसर झालेला आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की आहेमध्ये जे आहे ना तत्त्व, हे तत्त्व आहेमध्ये आहे म्हणजेच प्रेझेंटमध्ये आहे, म्हणजेच वर्तमानमध्ये आहे. हा विषय खूप महत्त्वाचा आहे माझ्या दृष्टीने. म्हणून मी जरा नीट सांगतो तुम्हाला,
मग सद्गुरूंनी सतचं भान घ्यायचं म्हणजे काय असतं, प्रेझेंट मोमेंटचंच भान घ्यायचं, म्हणजे आहेपणाचं भान घ्यायचं, म्हणजे आहे हे प्रेझेंट मोमेंट आहे त्याचं भान घ्यायचं आहे, म्हणजेच जाणीवेनी आपल्या अस्तित्वाचं म्हणजे आहेपणाचं म्हणजेच प्रेझेंट मोमेंटचं भान घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही परफेक्ट त्या क्षणामध्ये असता, कारण हा क्षण आहे ना खूप म्हणजे अरुंद आहे, लहान आहे, एकदम खूप लहान आहे. आपण एरवी प्रेझेंट मोमेंट म्हणतो, एरवी वर्तमान म्हणतो, वर्तमानात राहिलं पाहिजे, हा खूप मोठा आहे. आणि सद्गुरू जो वेध घेत आहेत, सतचा चितनी जो वेध घ्यायचा आहे, तो वेध खूप मायन्यूट आहे, मायन्यूट. आणि हा मायन्यूट पकडणं सोपं नाही, लक्षात ठेव. म्हणून सद्गुरूंनी संधी शब्द वापरलेला आहे. मागे मी सांगितलं की नाही मला आठवत नाही, परत रिपीट करतो. ही जी संधी असते ना दोन विचारांमध्ये, जाणीव एक पकडते नंतर दुसरं सोडते दुसऱ्याला पकडते, इतकं फास्ट पकडत असते जाणीव. म्हणून आपले एकामागून एक विचार चालू असतात, एकामागून एक जाणीव आपली नाही नाही गोष्टी व्यापत असते, त्यामुळे त्याच्यामध्ये जी आहे ना ती संधी आहे. आणि त्याच्यामध्ये सत्तत्व आत्मतत्व तिकडेच आहे. म्हणजे तो मोमेंट किती लहान आहे ते बघा, तो मोमेंट कॅच करणं सोपं आहे आपल्याला. म्हणून संधी याचे तीन अर्थ आहेत. संधी म्हणजे सांधणारी, संधी म्हणजे गॅप, दोन गोष्टीमधली जी गॅप, आणि संधी म्हणजे ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे निर्णय ऑपॉर्च्युनिटी त्या संधीमध्ये आहेत हे लक्षात ठेवा. हा जो संधी शब्द आहे ना खूप महत्त्वाचा आहे अध्यात्मामध्ये. म्हणून ही जी संधी आहे, गॅप, निद्रा जागृती कधी कळणारच नाही आपल्याला, कधी झोप लागली कळतच नाही आपल्याला, कधी विचार एकामागून एक येतात त्याच्यामध्ये गॅप सापडतच नाही आपल्याला. म्हणजे ही गॅप सापडणं सोपं नाही आहे, आणि ही गॅप सापडण्यासाठी चितनी सच्चं भान घ्यायचं असतं. म्हणून ही गॅप जी आहे ना संधी, मी तीन अर्थ सांगितले संधीचे. एक म्हणजे अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत, ही जर गॅप सापडली आपल्याला, ही जर गॅप संधी पकडली ना आपण, तर तुमचं आयुष्याचं सोनं होऊ शकते एवढी त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत. ऑपॉर्च्युनिटी शब्द समजतो ना त्याला, काय मराठी शब्द आहे, संधी शब्द आहे तो संधी त्या अर्थाने. दुसरी सांधणारी म्हणजे निद्रा जागृतीला सांधणारी ती संधी, आणि संधी म्हणजे गॅप. तर ही गॅप आहे ना कशी मोठी करायची, कारण ती गॅप खूप लहान आहे. आता त्याला अवकाश म्हटलेलं आहे, अवकाश. अवकाश आहे ना ही सोपं नाही पकडणं तो अवकाश. म्हणून तो अवकाश पकडण्यासाठी काय करायचं असतं हे सद्गुरू शिकवतात. सद्गुरू जे आपल्याला दिव्यबोध दिव्य साधना देतात ना, तर ही गॅप आहे ना पकडण्यासाठी थोडीशी मोठी केली पाहिजे, माहीत आहे ना. ती जरा मोठी केल्याशिवाय सापडणार नाही ना. म्हणून ती मोठी कशी करायची आणि त्याच्यामध्ये कसं घुसायचं आतमध्ये, कारण आतमध्ये आत्मतत्व आहे, वरवर मिळणार नाही तुम्हाला. म्हणून त्या संधीमध्ये आतमध्ये जाण्यासाठी साधना आहे. म्हणून पहिली संधी अशी मोठी करता आली पाहिजे, म्हणजेच तो गॅप आहे ना जरा वाढवला ना की मग घुसू शकतो आपण. कधीकधी दरवाजामध्ये गॅप असेल तर थोडी मोठी करून काहीतरी घुसवतो ना, काठीबिठी घुसवतो. तसं तुम्हाला या संधीमध्ये घुसण्यासाठी ना गॅप जरा मोठी केली पाहिजे, त्याच्या घुसणं येणार नाही आतमध्ये. आणि ही गॅप मोठी करण्यासाठी निवांत, म्हणून सद्गुरूने सांगितलं. पहिली स्टेप काय, पहिली स्टेप निवांत, दुसरी स्टेप काय, चित्तशुद्ध असं म्हटलेलं आहे. म्हणून हे चित्तशुद्ध ही पुढली स्टेप आहे. पहिलं तुम्हाला निवांत झालं, निवांत होतो म्हणजे काय हो, निवृत्त होतो, विचार रहित होतो. विचार रहित झाले की गॅप झालीच, कारण एक विचार आणि दुसरा विचार याच्यामध्ये एक मोठी गॅप आपण निर्माण करतो, आणि तिकडेच ते आत्मतत्व असतं. पण ते लगेच सापडत नाही, नुसतं निवांत होऊन सापडत नाही. मी बरेच लोकांचं ऐकतो ना, ते लोक निवांतपर्यंत जातात, कारण नुसतं निवांत होण्यामध्ये सुद्धा मजा असते. तुम्ही करून बघायचं, नुसतं थॉटलेस स्टेटमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला खूप आनंद होतो, आणि त्यांना वाटतं हाच आनंद आहे. आणि ते निवांतामध्ये राहतात, पण त्यांना एक्झॅक्टली काय करायचं माहीत नसतं, कारण सद्गुरूंनी ते आपल्याला शिकवलेलं आहे त्याच्यात काय करायचं पुढे ते. म्हणून हा जो गॅपमध्ये जे आत्मतत्व आहे ना ते खोल आहे आतमध्ये, असं लगेच वरवर मिळणारं नाही आहे. मग त्याच्यामध्ये खोल कसं जायचं ते सद्गुरू आपल्याला दिव्य साधनेमध्ये शिकवतात, ते मी काय तर इथे घेणार नाही आहे. पण तुम्हाला फक्त काय सांगतोय मी, की सतनी चितनी सतचं भान घेणं म्हणजे आहे त्याचं भान घेणं. आणि जेव्हा तुम्ही आहे त्याचं भान घेता तेव्हा तुम्ही आहेमध्ये राहता, आणि जेव्हा तुम्ही भान घेत असतात तेव्हा तुमचे विचार बंद होत जातात. कारण जे मन विचार करणारं मन आहे ना, ते मन प्रेझेंटमध्ये मुसक्या बांधून ठेवलेलं असतं,
त्याला हलायलाच जागा देत नाही आपण. पण तरीसुद्धा साधना करणाऱ्या लोकांना माहीत आहे कसा एक फटका मिळतो आणि परत विचारामध्ये जातो आपण. थोडा वेळ पण राहता येत नाही निवांत, निवांत थोडा वेळ पण राहता येत नाही आपल्याला. लगेच एक फटका बसतो मायेचा आणि पुन्हा आपण घसरतोच. म्हणून मी माइंड मॅनेजमेंटचा अर्थ सांगितला, मनाला आवरायचं, मनाला सावरायचं, मनाला सजवायचं आणि मनाला जोडायचं, हे चार गोष्टींनी माइंड मॅनेजमेंट होते लक्षात ठेवा. म्हणून पहिली गोष्ट मनाला आवरणं, हे जे चंचल मन आहे ना आवरत नाही आपल्याला, आवरत नाही याला, मनाला आवरून स्थिर करणं हेच पहिलं कठीण काम आपल्याला करायला पाहिजे सुरुवातीला. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं की पहिलं आहे ना हे निवांत होण्यासाठी सद्गुरूंनी सांगितलं की अहंकार कमी झाला पाहिजे. पातळ शब्द वापरला सद्गुरूंनी, पातळ मला आवडला शब्द तो. पातळ केला की आपल्याला बरं वाटतं, समजलं हा काहीतरी पातळ होते, समजायला सोपं पडतं ना. म्हणून सद्गुरूंनी सांगितलं की अहंकार हा पातळ व्हायलाशिवाय तुम्ही निवांत होऊ शकत नाही. आणि अहंकार म्हणजेच हवेपणा, लक्षात ठेवा, हवेपणा. अहंकारात तर हवेपणा तयार होतो. म्हणून हवेपणा जितका जास्त, जितका संसारात जास्त गुंतलेला आहे हवेपणाने, तितकं निवांत होणं कठीण असतं, निवांत होणं कठीण असतं. आणि निवांत एकदा व्हायला लागला तो आणि हळूहळू त्याला त्याच्यातच मजा वाटायला लागते. मग हळूहळू त्याच्यातनंच पुढे सद्गुरूंनी वैराग्य येतं, संतुष्ट असतो माणूस, त्याला काही लागत नाही कारण त्याला कळतं की इथेच सुख आहे, इथेच सुख आहे. ते सापडलं एकदा की मग बाहेरच्या सुखाकडे लक्ष जात नाही. म्हणून मग काय होतं, वैराग्य येतं. मी एकदा सद्गुरूंना विचारलं की ही साधना जर जास्त वेळ केली तर वैराग्य येणार आहे. मग वैराग्य आलं तर मग प्रपंच कसा करणार आपण आणि राष्ट्राला महासत्ता कसं करणार, हो की नाही? सगळेच जर वैराग्य घेऊन बसले, असलं तरी चालेल, नसलं तरी चालेल, आपल्याला पाहिजे ना. तुम्ही नाही घेतलं तर मग चालणार कशा कंपन्या? त्यामुळे वैराग्य, मी सद्गुरूंना विचारलं, म्हटलं वैराग्य चांगलं आहे का? सद्गुरू बोलला जास्त भांगडी पडू नको. वैराग्यपेक्षा आहे ना आपण जी जीवनविद्या सांगतो ना बॅलन्स करायला, त्याच्यामध्ये जास्त लक्ष घाल. म्हणजे काय, निवांत हुकमी, हुकमी निवांत होता आलं पाहिजे, मनाला बांधून ठेवता आलं पाहिजे. कधी जाणीवेला सोडायचं नाही आपल्याला पायात्यावर धरून, म्हणजे जाणीवेचा, जाणीवेला भरकटत द्यायचं नाही. जाणीवेनं आपल्याला यूज नाही केला पाहिजे, जाणीवेला आपण यूज केलं पाहिजे. कारण जाणीव जेव्हा आपल्याला यूज करते तेव्हा आपण भरकटत जातो आणि आपण जाणीवेला पकडून ठेवतो तेव्हा आपली भरभराट होते, असं सर्वांनी सांगितलं. मग जाणीवेचा कंट्रोल आपला पाहिजे, जाणीवेचा आपल्याला कंट्रोल आहे सध्या. आपण कुठला विचार करतोय कोणालाच माहीत नसतं, कोणालाच माहीत नसतं. पण हे सगळेजण म्हणतात मी चांगला विचार करतो, कोणालाही विचारतो कशी आहे मी चांगली आहोत, सरळ मार्गी आहे मी. मला एकाने परवाच म्हटलं आम्ही सरळ मार्गी आहोत. मी मनात म्हटलं प्रत्येकजण असं म्हणतो, इथे बसलेला कोणाला वाटतं आपण वाकड्या मार्गाचे आहेत? कोणालाही वाटत नाही. प्रत्येकाला वाटतं आम्ही सरळ मार्गी, आम्ही चांगलेच विचार करतो. आम्ही कधी सांगतो ना लोकांना शुभचिंतन करत, शुभचिंतनच करतो. अरे वा, म्हणजे आम्हीच वेडे आहोत इथे येऊन शिकतोय ते, शुभचिंतनच करतो आम्ही. पॉझिटिव्ह आम्ही पॉझिटिव्हच आहोत, बोलताना कळतं सगळं निगेटिव्ह बोलतोय ते. म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की मी पॉझिटिव्हच बोलतो, मी द्वेष करत नाही, मी मत्सर करत नाही, मी सरळ मार्गी आहे, मी काही दुष्कर्म करत नाही, असं प्रत्येकाला वाटतं. पण मायक्रोस्कोपिक लेवलला जी आपण करतो ना, मायक्रोस्कोपिक लेवलला तर जाऊन दे तेवढे आपण वाईट नाही आहोत. तेवढे नामधारक तरी मायक्रोस्कोपिक करत नाही, पण मायक्रोस्कोपिक करत असतात. म्हणजे काय, मत्सर, द्वेष, तिरस्कार, लोकांबद्दल हे करणं बोलणं हे सगळं चालू असतं आपलं, पण आपल्याला वाटत नाही. आपलं परवा सुभाषनी मला एक हे पाठवलं, व्हॉट्सअपवर पाठवलं, काय, आईना साफ किया तो मैं देखा, आईना साफ किया तो मैं देखा, मैं को साफ किया तो तू देखा. म्हणजे काय, बरोबर आहे ना, असंच आहे ना ते. आईनं साफ केला तेव्हा तू स्वतःला पाहिलं त्याच्यामध्ये. आता ह्याचा अर्थ मी दोन रीतीने करतोय. आईनं साफ म्हणजे फक्त त्या अर्थाने जाऊ नका की मी साफ केल्यानंतर मी दिसलो, फक्त स्वतःचं रूप दिसलो, मग स्वतः कसं आहे हे पण दिसलं पाहिजे, कळलं ना. म्हणून आरसा साफ करायचा म्हणजे काय, आपण कसे आहोत हे आपणच थोडंसं रिव्ह्यू घेतला पाहिजे आपल्याला.
आपण कुठे चुकतोय, आपण खरंच निगेटिव्ह विचार करतो की पॉझिटिव्ह करतो, हे सगळं आईना साफ करण्यात जाईल, लक्षात ठेवा. आणि आईना साफ केल्यानंतर तुम्ही स्पष्ट दिसायला लागता त्या आरशामध्ये. मग फक्त तुमचं रूप बघू नका, तुमचं कसा स्वभाव आहे, तुम्ही कसे वागता ह्याचं जरा भान घ्या. हे पण भान घ्यायचं असतं. आपण कधीतरी आपण असं भान घेऊया आपलं स्वतःचं की मी काय करतो आहे, मी खरंच दुष्कर्म करतो आहे की सत्कर्म करतो आहे. काय सद्गुरूंनी टाहो फोडून सांगितलं की सत्कर्म करा, दुष्कर्म करू नका, हे करा, ते करा, ते करा, सगळं सांगितलं. पण आपण ते करतो की नाही, थोडंसं मला वाटतं नामधारकांनी थोडंसं एक रिव्ह्यू म्हणतात ना, आत्मपरीक्षण हे केलंच पाहिजे मला असं वाटतं प्रत्येकाला. आणि हे आत्मपरीक्षण रोज करा, रोज. आज मी काय वाईट केलं, कोणाबद्दल वाईट चिंतन केलं, कोणाबद्दल मत्सर केला, कोणाचा द्वेष केला, कोणाला त्रास दिला, कोणाला दुःख दिलं, हे एक स्वतः रिव्ह्यू करायचं. आणि हे कमी कमी व्हायला पाहिजे. आणि आपण किती लोकांना आनंद दिला ह्याचा पण रिव्ह्यू घ्यायचा. मग तुम्हाला कळेल की आपण खरेच आनंद देतो आहे की आनंद लोकांना आनंदापासून दूर करतो आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. मगाशीच मला श्रीराम पराडकर गाडीतनं येताना सांगत होता, तुम्ही मागे मला सांगितलं होतं की रोज एकाला तरी आनंद देता आला पाहिजे. म्हणजे त्या दिवशी मी गाडीतनं बाहेर पडलो, म्हटलं कोणतरी भेटलं पाहिजे लिफ्ट द्यायला, आणि बरोबर आपला नामधारक दिसला, एवढा खुश झाला, ये ये बस म्हटलं. म्हणजे काय, हा आनंद देण्याची आपली आहे ना वृत्ती आहे ना, आपण वाढवली पाहिजे. मी असं म्हणत नाही की आपण सगळेजण 100% चांगले आहोत किंवा वाईट आहे. प्रत्येकामध्ये दुर्गुण आहेत, प्रत्येकामध्ये सद्गुण आहेत. म्हणून सद्गुणांचा उपयोग करून घेणं हे बरोबर आहे. दुसऱ्यांच्या दुर्गुणाकडे दुर्लक्ष करणं किंवा जमल्यास सुधारणं, पण स्वतः सुधारणं जास्त महत्त्वाचं आहे. सकाळीच मी एका लग्नाला गेलो होतो, त्या लग्नाला मार्गदर्शन करताना मी हेच सांगितलं, आपलं लक्ष दुसऱ्यांच्या दुर्गुणावर असतं आणि आपले दुर्गुण आपल्याला दिसतच नाहीत. ह्याला कारण काय, आरसा साफ नाही आहे. आरसा जरा साफ करा मग तुम्हाला दुर्गुण दिसतील आपले स्वतःचे काय ते. आणि स्वतःचे दुर्गुण पहिले नाहीशी करा आणि दुसऱ्यांच्या सद्गुणावर लक्ष ठेवा. हे जर केलं ना तर तो करा. आणि नेक्स्ट स्टेप त्यांनी सांगितली की मी को साफ किया, म्हणजे काय, मी पण गळून पडलं ना की मग तुला तो दिसेल. हे छान त्यांनी, मला आवडली तिन्ही वाक्य. त्याला किती कळलं आहे मला माहीत नाही, पण त्यांनी छान लिहिलं आहे. तर हे जे मी काय सांगत होतो, आत्मपरीक्षण हे आपलं करणं खूप गरजेचं आहे आपल्याला. आपण आहे ना, म्हणून वर्तमान काळात राहायचं असेल ना तर पहिलं आहे ना अहंकार कमी होत चालला पाहिजे, हवेपणा कमी होत चालला पाहिजे, मग तुमचं आहे ना निवांतपणा तुमचा वाढेल. नाहीतर हवेपणा खूप असला ना, आणि हवेपणामुळे काम, क्रोध, मोह, मद, मत्सर हे सगळे कशामुळे येतात, हवेपणामुळेच येतात. मग सगळ्यांचा संबंध शेवटी विसराशीच आहे, भवरोगाशीच आहे ना. म्हणून हे जे काम, क्रोध, मोह, मद वाढत चालले की निवांत होणं कठीण. आणि हे जर कमी करायचे असतील तर आपल्याला अहंकार आपला कमी करणं, मी, माझं, मला हे थोडंसं कमी केलं पाहिजे. म्हणून आपण दुसऱ्यांसाठी जितका आनंद देता येईल तो आनंद द्यायला पाहिजे आपण. आणि आपल्याला भरपूर चान्स आहे. जीवन विद्या मिशन ही अशी संस्था आहे की आपण दुसऱ्यांना आनंद देण्यासाठीच बसलेलो आहे. आणि हा विषय तुम्हाला इतका, तुम्हाला व्यासपीठ अवेलेबल आहे, तुम्हाला जीवन विद्या मिशनचं व्यासपीठ अवेलेबल आहे. तुम्हाला जसं काही, ज्या रीतीने जसं काही तुम्हाला देता येईल आनंद तेवढा देता आला पाहिजे आपल्याला. मला एका मुलीने प्रश्न विचारला होता की आपण दुर्लक्ष किती करायचं, लोक जे करतात त्यांना सुधारायचं की नाही, असा मला एक प्रश्न विचारलेला आहे. तर मला असं वाटतं की पहिलं आपण आपल्याकडे लक्ष द्यावं, कारण दुसऱ्यांचे दोष सुधारणं हे थोडंसं कठीण असतं. कठीण का मी म्हणतो आहे, कारण प्रत्येकाला स्वतःला वाटलं पाहिजे की आपण सुधारावं. तोपर्यंत तुम्ही कधीच सुधारू शकत नाही. तुम्ही किती सांगितलं, आता सद्गुरूंनी सांगितलं 100 लोकांना सांगितलं, त्यातले 50 लोक सुधारतात. का? तर त्यांना वाटतं आपण सुधारावं म्हणून. ज्यांना वाटतं ना तो सुधारू शकतो, नाहीतर सांगून जर माणसं सुधारली असती आज काय सगळा स्वर्गच झाला असता ना, बरोबर की नाही. आज लाखो लोकांना सद्गुरूंनी 60 वर्ष प्रवचनं केली, पण सगळे लाखो लोक नाही सुधारले ना, थोडे थोडे सुधारले, नाही म्हणत नाही, थोडे थोडे सुधारले. पण हे आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला सुधारायला पाहिजे आणि मग आपण सुधारू शकतो. म्हणून हे जे कार्य आहे ना हे खूप मोठं करायचं असेल ना तर आपल्याला आहे ना एकमेकांना धरून, एकमेकांना आनंद देत,
एकमेकांचे दुर्गुण बाजूला करत सद्गुणावर लक्ष ठेवत त्यांच्याकडनं कार्य करत करत पुढे झालं पाहिजे. तसं केलं ना तर खूप चांगलं होऊ शकतं. तर मी ते सांगतो की निवांत होणं ही पहिली स्टेप सांगितली सद्गुरूंनी, आणि त्याच्यासाठी तुमचा अहंकार कमी होणं खूप गरजेचं आहे. आणि निवांतानंतर दुसरी स्टेज म्हणजे चित्त शुद्ध करणं. त्याच्यात मी जात नाही आता, पण एक गोष्ट सांगतो की तुम्हाला वर्तमान तो मोमेंट पकडता आली नाही ना सध्या, ती दिव्य साधनेमध्ये आपण नंतर शिकू, पण त्याच्या अगोदर पहिली स्टेप आपल्याला वर्तमानात राहायला काय कठीण आहे का? वर्तमानात तो क्षण जाऊन दे, पण वर्तमानात राहणं हे तरी शक्य आहे की नाही आपल्याला? मग ते आपण करायला सुरुवात करूया, कारण ती पहिली स्टेप पकडूया. म्हणून मी मागे पण एकदा सांगितलं होतं की वर्तमानात राहायचं म्हणजे काय, कारण आपलं मन वर्तमानात नसतो. कुठलीही ॲक्टिव्हिटी करा तुम्ही, कुठलीही, आतासुद्धा इथे बसलेल्यांचं काहींचं मन कुठेतरी गेलेलं असणारच, बरोबर आहे ना? गेलं आहे की नाही? नाही ना? तर आपलं मन कुठलीही ॲक्टिव्हिटी करताना तिथे नसतं, जिथे असायला पाहिजे तिथे नसतं. हे तुम्हाला पटतं आहे ना? बघा तुम्ही जेवताना टी व्ही, बरोबर, जेवताना टी व्ही बघतो आपण, टी व्हीमध्ये एवढे रंगून गेलो आहे इथे काय खातो माहीत नाही, म्हणजे काय खातो त्याची चव नाही, आनंद नाही, कशाचं काय माहीत नाही, टी व्हीमध्ये आनंद घेतोय. कुठलीही गोष्ट बघा, एक गोष्ट करताना तुम्ही दुसऱ्याचा विचार चालू असतं, सतत चिंतन दुसरंच चालू असतं आपलं, म्हणजे आपलं मन त्या ॲक्टिव्हिटीमध्ये कधीच नसतं. कुठलीही ॲक्टिव्हिटी घ्या, मी तर सगळ्या सांगत नाही ॲक्टिव्हिटी. आंघोळ करतानासुद्धा आपण दुसरे विचार करत असतो, चालताना आपण चिंतन दुसरं चाललेलं असतं. आता आपण सकाळी फिरायला जातो, किती लोक त्या बरोबर आपल्या स्टेपमध्ये रिदममध्ये एन्जॉय करत आहेत? प्रत्येकजण कानाला लावतो, काही लोक गाणी ऐकतात, काही लोक आपले प्रार्थना ऐकतात, काही लोक प्रार्थना ऐकली तरी बरे, ती मन स्थिर तरी राहील. पण ॲक्टिव्हिटी करताना आपण ॲक्टिव्हिटीमध्ये कधीच राहत नसतो. म्हणून मला एक तुम्हाला सांगायचं आहे की आपण आहे ना एक आपल्याला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी ही एक आपण साधना करूया. ही साधना म्हणजे काय? प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये मन आपलं तिकडेच थांबून आपण ती ॲक्टिव्हिटी करायची, मग कुठली असू दे, चालण्याची असली तर चालताना जो रिदम असतो तो रिदम एन्जॉय करायचा, म्हणजे चालणं एन्जॉय करायचं, पिताना पिणं एन्जॉय करायचं, खाताना खाणं एन्जॉय करायचं, सगळ्या गोष्टी त्या त्या वेळेला एन्जॉय करायच्या, आणि तो आपलं मन दुसरीकडे जायला द्यायचं नाही. करून बघा, कारण काय असतं माहिती आहे, एकदम दिव्य साधना मागतात ना आकाशमार्ग, तो एवढा आकाशमार्ग सोपा नसतो लगेच. म्हणून पहिल्याने हा मार्गावर तुम्ही या, बरोबर. मग आता सद्गुरूंनी आपल्याला एक साधना शिकवली, ती पण मी इथे शिकवणार नाही, भावसाधना सद्गुरूंनी म्हटले, ती म्हणजे काय? कर्ता विठ्ठल, बरोबर. ती आता डिटेलमध्ये तुम्ही तो आपण ह्याला करूया, पूर्वतयारीमध्ये करूया. पण कर्ता विठ्ठल ही साधना आहे ना प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये. समजा आता तुम्ही चहा पिताय, बरोबर, चहा पिताना पहिलं स्मरण व्हायला पाहिजे की कर्ता विठ्ठल. आता ते कसं ते तुम्ही नंतर ज्यांनी केलं आहे त्यांना कळेल, ज्यांनी नाही केलं त्यांनी करा, सगळं आता इथे सांगू शकत नाही. हां, तो पहिला स्मरण आपल्याला त्याचं व्हायला पाहिजे की कर्ता विठ्ठल. नंतर त्या ॲक्टिव्हिटीमध्ये पूर्ण एकरूप होऊन ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची. थोड्या तरी ॲक्टिव्हिटी करता येतील आपल्याला, संपूर्ण दिवस नाही करता आलं तरी काही काही ॲक्टिव्हिटी ठरवायच्या, जसे सद्गुरूंनी 13 दिलेले आहेत, त्या 13 ॲक्टिव्हिटी आपण करून त्यात पूर्णपणे एकरूप होऊन त्याच्यामध्ये आपण केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपण चहा पितो किंवा सूप पितोय, सगळ्या सेन्सेसनी आपण ते सूप पित असतो. खरं म्हणजे प्यायला पाहिजे, पण आपली जाण नसते तिकडे. आता सूप पिताना चव घेणं, त्याचा वास घेणं, त्याचं जे गिळताना तो जे गिळणं असतं त्याचा आनंद घेणं, हे सगळं आहे ना आपण त्याच्याकडे बघणं, त्याचं रूप पण बघणं, कसं आहे, अरे काय सूप छान दिसतंय, हे सगळ्या अंगलनी तुम्ही जर त्याकडे बघितलं आणि सूप प्यायला लागला तर तुमचं मन इथे तिथे कुठेही जाणार नाही, तिकडेच पकडून राहील. आणि हे पण करणं सोपं आहे, हे थोड्या वेळ करून लगेच जातं मन कुठेतरी, पण हा तरी एक्झरसाईज आपण करूया की काही काही ॲक्टिव्हिटीमध्ये पूर्ण लक्ष घालून पूर्ण एकरूप होऊन तिथे बघायचं. ते केल्यानंतर काय म्हणायचं? कृतज्ञतेने म्हणायचं. खरं म्हणजे ते पहिलं म्हणूया, पण नंतर एकरूप होऊया. पहिलं म्हणजे कर्ता विठ्ठल, बरोबर, ती भावसाधना झाली. नंतर काय? कृतज्ञतेची साधना, कारण हे सूप मिळालं, मी पितो आहे,
पिऊ शकतो आहे याच्याबद्दल कृतज्ञता, शरीराची कृतज्ञता, देवाची कृतज्ञता, बरोबर. नंतर हे सुख ज्यांनी दिलं त्याच्याबद्दल कृतज्ञता, ज्याच्यामुळे मिळालं, मग बायको असं कोण दिली त्याच्याबद्दल, तर सर्वांबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करायची आणि मग त्या पिण्यामध्ये पूर्णपणे एकरूप व्हायचं. म्हणजे तीन स्टेप आपण जर रोज प्रत्येक थोड्या ॲक्टिव्हिटी, सगळं जमणार नाही आपल्याला एकदम, थोड्या ॲक्टिव्हिटी फिक्स करा कुठल्या तरी, आणि त्या ॲक्टिव्हिटीमध्ये या तिन्ही साधना करून बघा. म्हणजे याच्यामध्ये सद्गुरूंनी आपल्याला तिन्ही साधना दिलेल्या आहेत, एक म्हणजे कृतज्ञतेची साधना दिलेली आहे, एक प्रेझेंटमध्ये राहण्याची साधना आणि एक कर्ता विठ्ठल म्हणजे भाव साधनेची साधना. ही साधना जर आपण करायला लागलो ना तर आपण आहे ना वर्तमानात राहायला सुरुवात करू. म्हणून तुम्ही हे करून बघा की जरा तुम्हाला चिंता काळजी झाली ना की सगळं सोडून द्यायचं आणि वर्तमानात राहायला प्रयत्न करायचा. आता वर्तमानात कसं राहायचं हे प्रत्येकाने बघायला पाहिजे कसं राहायचं ते. विचार पुढला करायचाच नाही, काळजी बंद करून टाकायची, कारण काळजी चिंता करून आपल्याला काहीच फायदा होत नसतो आयुष्यामध्ये. ते चिंता करून काय प्रॉब्लेम सुटले असते तर आपण केलं असतं तर फायदा आहे ना. चिंता करून जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नसतील तर चिंता कशाला करायची, सोडून द्या, बरोबर. मागे घडलेलं अनिष्ट चिंतन कशाला करत बसायचं, त्याने काय फरक पडणार आहे. उलट अनिष्ट चिंतन ज्यांच्याबद्दल करतो आपण त्यांच्याबद्दल आपली मनं जोडली जात नाही, उलट मनं दुभंगली जातात. कारण चिंतनाने मनं जोडली जातात लक्षात ठेवा, आणि जोडली आणि मनं दुभंगली पण जातात चिंतनाने, हे लक्षात ठेवायचं. म्हणून अनिष्ट चिंतन करण्यापेक्षा शुभचिंतन करा, आणि चिंता काळजी करण्यापेक्षा वर्तमानात राहा, वर्तमानातल्या ॲक्टिव्हिटीमध्ये एन्जॉय करा. आता वर्तमानात राहण्यासाठी शेवटचा अजून एक उपाय सद्गुरू सांगितला, म्हणजे विश्व प्रार्थना म्हणा. जरा काळजी चिंता वाटायला लागली की विश्व प्रार्थना म्हणत म्हणत मन स्थिर करायचा प्रयत्न करायचा, असं करायला पाहिजे. तर हे जे तुम्ही वर्तमानात राहणं म्हणतात ना, हे जर तुम्हाला जमायला लागलं तर खूप तुम्हाला मजा येईल. आणि हे मी सगळं करतो म्हणून तुम्हाला सांगतो, मी कुठलीच गोष्ट न करता सांगत नाही लक्षात घ्या. कारण सद्गुरूने सांगितलंय की सद्गुरू आपण शाब्दे परिचित निष्णात म्हणतो, पण ते शब्द वापरतात ना ते अनुभवात न वापरतात, म्हणजे त्यांचं उलटं असतं. त्यांना अनुभव माहीत असतो आणि मग ते शब्दात मांडतात, आणि आपण शब्दात मांडतो अनुभव नसतो, मग आपली प्रगती होत नाही. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं, एकदम अनुभव तो फायनल घ्यायला भांगडी पडू नका. लहान लहान गोष्टी सद्गुरू ज्या सांगतात ना त्याचा अनुभव घ्यायला सुरुवात करा. म्हणजे सद्गुरू सांगितलं निवांत हो, करून बघ ना, थोड्या वेळ का होईना करून बघ, पाहणाऱ्याकडे पाहा, थोड्या वेळ तरी बघून घे. हे जेव्हा तुम्ही पाहायला लागतात ना किंवा सद्गुरू सांगतात ते अनुभव घ्यायला लागतात ना, मग ते ज्ञान आपल्याला समजायला लागतं. कारण शब्दातनं ज्ञान कधीच मिळणार नाही, तुम्ही किती शब्द वापरा. सत, चित, आनंद हे नुसते शब्दांचे खेळ किती केले तरी तुम्हाला तो सत म्हणजे काय एकदा ती कळणार नाही, चित म्हणजे कळणार नाही, आनंद कळणार नाही. म्हणून त्याचा अनुभव घेत घेत शिकायचं आपल्याला, अनुभव घेत, पूर्ण नाही म्हणत मी, छोटे छोटे अनुभव घेत आपण जर शिकत गेलो पुढे तर आपण काय शब्दातनं आपल्याला अनुभव घ्यायचा ह्या लक्षात घ्या. आपला उलटा मार्ग आहे, सद्गुरू अनुभवातनं शब्द सांगतात, त्याच्यामुळे आपलं जास्त कठीण काम आहे, समजलं ना. तर हे जे आपण करायला पाहिजे ना, तर त्याच्यासाठी वर्तमानात राहणं, आहेमध्ये राहणं, हे सत स्वरूपाकडनं आपण शिकलं पाहिजे. नुसतं सत सत सत्य असत्य हे बोलून काय उपयोग नाही. सतचा उपयोग डेली जीवनामध्ये कसा करायचा ते मी सांगतोय, नाही तर काय सतबद्दल कोणालाही विचार. सत म्हणजे काय, सत म्हणजे सत्ता, सत म्हणजे शक्ती, सत म्हणजे सातत्य, हे सांगायला सोपं आहे. त्याचा उपयोग कसा करायचा हे महत्त्वाचं आहे. त्याचा उपयोग मी सांगितलं, एक म्हणजे प्रत्येक क्षणाला आनंद घ्यायला शिकायचं, आनंद द्यायला शिकायचं, आणि प्रत्येक क्षणामध्ये राहायला शिकायचं. आणि करून बघा तुमची काळजी चिंता सगळी मिटेल, कारण काळजी चिंता करून काहीच फायदा होणार नाही. पण सतमध्ये राहिला ना तर ऑपॉर्च्युनिटीज दिसतील, हे लक्षात ठेवा. सतचा अर्थ मी सांगितलं, एक संधीचा अर्थ काय सांगितलं, ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे काय, तुम्ही तिकडे असताना तेव्हा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज दिसतात, तुमचं मन इथे तिथे भरकटलेलं असेल तर ऑपॉर्च्युनिटीज दिसत नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा चिंता काळजी करतात ना तेव्हा तुम्ही सैर भैर होतात. आता आपल्या घरामध्ये कोणाला काही अटॅक आला की आपण चिंता काळजीमध्ये एवढे मग्न होऊन जातो, काय करू काय नको काय नको असं करून जातो, आणि काय करायला पाहिजे ते आपलं लक्ष नसतं, कळलं ना. म्हणून ही संधी, या संधीमध्ये राहाल तुम्ही तेव्हा तुम्हाला आहे ना संधी सापडतील. अरे 10 गोष्टी माहीत पडतील काय करायचे त्या, आणि आहे ना ती संधी उपलब्ध होते तुम्ही जर तिकडे राहिला तर. कारण ते साधनेचं बळ आहे लक्षात ठेवा, ती शक्ती आहे तिकडे. सच्चिदानंद आहे ना, एक पॉवर आहे आपली खरी, म्हणजे खूप पॉवर आपल्याकडे आहे ती.
मग त्या पॉवरचा उपयोग त्या वर्तमानातच असतो, बाकी कुठेही त्या पॉवरचा उपयोग होत नाही, लक्षात ठेवा. म्हणून आनंद, उत्साह, सत बी सगळं तुम्हाला त्या वर्तमानातच मिळणार आहे, वर्तमानाशिवाय कुठेही मिळणार नाही. हे तुम्ही नीट समजावून घ्या माझ्याकडनं, नाही समजलं मला विचारा परत. तुम्हाला पट कळतं आहे ना मी काय म्हणतो ते? वर्तमानात जेवढे तुम्ही राहाल तेवढी तुमची चिंता काळजी कमी होईल आणि तेवढे तुम्हाला सक्सेस मिळत जाईल. यश, उत्साह सगळ्या गोष्टी त्या वर्तमानात आहेत, कारण तिकडेच संधी आहे, हे लक्षात ठेवा. ऑपॉर्च्युनिटी लक्षात ठेवा, तिथेच ऑपॉर्च्युनिटी आहे आणि तिथे ऑपॉर्च्युनिटी खुल्या होत जातात तुमच्याकडे, खुल्या होत जातात. कोण खुलं करतं? सच्चिदानंद स्वरूपच तुमच्यासाठी खुलं करत असतं, कारण त्याला सगळं माहीत असतं, तुम्हाला इंट्युशननी सगळं देत असतो. तो इंट्युशन त्याच्याकडे भरपूर असतं, त्याच्याकडे रिझनिंग पॉवर करत बसत नाही ते, त्याला सगळं माहीत असतं, सगळं माहीत असतं. त्याला जी पी एस आहे ते तुम्हाला योग्य डायरेक्शन, चिंता काळजी नाही करायची. आता तुषार आणि मस्तपैकी लावून बसतो GPS आणि मस्त आरामात राहतो. का नाही तर चिंता, अरे कुठे वळायचं, काय वळायचं, काय नाही, GPS सांगतं आता वळा. आणि GPS कसं आहे माहिती आहे? GPS कसं असतं? पुढे गेलं ना तर गप्प हे म्हणत नाही की चुकला ना तर मर असं म्हणत नाही. चुकला माझं ऐकलं नाहीच ना मर असं म्हणत नाही. तो म्हणतो आता यूटर्न घे, बरोबर ना, यूटर्न घे आणि परत जा, ये मागे. तसं हे GPS बसलेले आतमध्ये, तुम्ही चुकला ना तर तुम्हाला तो शिक्षा नाही करणार, तो तुम्हाला परत सांगणार जर वळ कुठे वळायचं पण तो सांगणार. ह्याला अंतर्मनाचा कौल म्हणतात, अंतर्मनाचा कौल मिळत जातो. खरं म्हणजे सगळं आहे ना इतकं सुंदर आहे ना, पण त्याचा उपयोग आपण नाही करत, त्यामुळे मजा नाही येत. आपल्याला सांगतो तुम्हाला ह्या अंतर्मनाचा कौल तुम्हाला मिळत राहील तुम्ही जर वर्तमानात राहिला तर. चिंता काळजी केली ना तर अंतर्मन तुम्हाला म्हणजे अंतर्मनाचा आवाज तुम्हाला ऐकूच येणार नाही. का शेवटी आता तुम्ही सगळे ऐकतात का, शांतता आहे ना इकडे, पण इथे जर गोंधळ घातला कोणी तर तुम्हाला माझं बोलणं ऐकूच येणार नाही ना. तसं अंतर्मनाला हा जो मधला गोंधळ आहे ना, नॉईज चाललेला आहे, त्यामुळे अंतर्मनाचा कौल तो देतच असतो बिचारा, तो त्याचं काम करतच असतो, पण आपल्याला ऐकू येत नाही. त्याला आपण काय करायचं? म्हणून तो ऐकायचं असेल ना निवांत, निवांत झालं की कौल ऐकू येईल, कौल. आणि तो कौल तुम्हाला काय सांगेल? GPS जा पुढे, चुकलास मागे, यूटर्न घे, जा या साईडला, सगळं सांगणार तो लक्षात. तुम्हाला काही करायची गरज नाही, फक्त तुम्ही निवांत राहायला पाहिजे. निवांत निवांत राहिले की सगळ्या गोष्टी आपोआप मिळतात. एनर्जी मिळते किती माहिती आहे? निवांत राहिलं की, निवांत राहिलं की एनर्जी मिळते. कारण आपली एनर्जी सगळी ही मन आहे ना, एनर्जी फुकट घालवतं आपलं. चिंता काळजी अनिष्ट चिंतन याच्यामुळे आपलं एनर्जी वेस्ट होते आणि आउटपुट झिरो. आमच्या भाषेत, मॅनेजमेंटच्या भाषेत इनपुट आणि आउटपुट, आउटपुट मिळालं पाहिजे तरच फायदा, नाही तर काय? आपला कष्ट करतो आहे आणि आउटपुट काहीच नाही, झिरो, बरोबर ना. मी कार्यामध्ये सुद्धा तेच सांगतो. स्मार्ट वर्क म्हणजे काय? स्मार्ट वर्क म्हणजे काय म्हणतात, खर्च कमी, एफर्ट्स कमी, रिझल्ट्स मोठे, याला म्हणतात मॅनेजमेंट, याला म्हणतात मॅनेजमेंट. तसं इकडे पण तसंच आहे, तुम्हाला आउटपुट भरपूर मिळेल कधी निवांत राहिला तर. कारण निवांत राहिलं की सच्चिदानंद स्वरूप तुमच्या मागे उभं आहे, तुमच्या मागे ठामपणे उभं आहे, तुम्हाला शक्ती देईल, तुम्हाला आनंद देईल, सगळं काही देईल. आणि ह्या आनंदी वातावरणामध्ये तुम्हाला सगळी काही मजाच मजा आहे, लक्षात ठेवा. म्हणून सतचा जो वापर आहे ना, हा आपल्याला असा तिथून करायचा आहे. म्हणून सद्गुणी काय सांगितलं की स्वरूपाचा आपल्याला विसर पडलेला आहे, कम्प्लिटली स्वरूपाचा विसर पडलेला आहे. म्हणून सत्स्वरूपाचा तर पूर्ण विसर आहे आपल्याला, म्हणजे आपल्याला शरीराचा पण विसर आहे, हा मोठा प्रॉब्लेम आहे. फक्त आपल्याला प्रल्हाद मी एवढंच माहीत आहे, म्हणजे समाज निर्मित मी हा एकच आपल्याला माहीत आहे. त्यांनी आपल्याला पूर्णपणे गुंडाळून टाकलेलं आहे, बाकी सगळे मी बाजूला झालेले आहेत, कुठलाच मी आपल्याला माहीत नाही. म्हणून मी मागे तुम्हाला हे मॅप दिला होता, काय की चैतन्य शक्ती कशी उपाधी धारण करते आणि उपाधी धारण केल्यानंतर काय काय होतं हे आपण सगळं बघितलं. थोडक्यात सांगतो की चैतन्य शक्ती जेव्हा स्फुरते आणि शरीर म्हणजे उपाधी धारण करते, हे धारण करण्याच्या प्रोसेसमध्ये काय काय होतं, तर पहिला विसर पडतो, बरोबर, सच्चिदानंद स्वरूपाचा विसर पडतो. का पडतो? मायेमुळे. माया म्हणजे काय? रिझन अननोन. मी त्याला रिपीट करतो, हा माया म्हणजे काय? रिझन अननोन. मायेमुळे भ्रम निर्माण होतो,
आणि भ्रम निर्माण झालं की कल्पना करतो. काय कल्पना करतो? मी देह. जो मी ईश्वर होता, शिव होता, तो आता काय म्हणतो? मी ध्येय, देह असं म्हणायला लागतो. पुढे इतकं थांबत नाही, जन्म झाल्यानंतर संस्कार होतात आणि मग मी देह पण विसरतो आणि मी प्रल्हाद एवढंच उरतं. आणि ह्याला समाज निर्मित मी म्हटलेलं आहे सद्गुरूंनी. म्हणजे तीन मी सांगितले सद्गुरूंनी मेन, बाकी जाऊन दे. मेन काय? सच्चिदानंद स्वरूप मी, नंतर माया निर्मित मी, आणि तिसरा म्हणजे समाज निर्मित मी. असं आहे, तीन मी सांगितलेले आहेत. आणि समाज निर्मित मीनी संपूर्ण कब्जा घेतलेला आहे, आपला संपूर्ण कब्जा घेतला आहे. मग हे तीन मी वेगळे आहेत का? खरे तीन मी वेगळे नाही, लक्षात ठेवा. समाज निर्मित मी आहे ना, त्याच्यामध्ये सच्चिदानंद स्वरूप मी आहेच, मायानिर्मित मी आहेच, आणि सच्चिदानंद समाज निर्मित मी सुद्धा आहे. सर्व मिळूनच खरं समाज निर्मित मी होतोय. म्हणून खरं म्हणजे तो आहे, तो सच्चिदानंद स्वरूप मीच आहे. म्हणून ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, म्हणजे ह्याच्यामधली जी गोम आहे ना ती लक्षात ठेवा. कारण हे सगळं आपण ऐकतो, त्याची गोम समजून घ्या. ह्याची गोम काय आहे? की खरा जो मी आहे ना तो मीच आहे, फक्त सच्चिदानंद स्वरूप मीच आहे. तोच स्वतःला गैरसमज करून घेतोय. इथे फक्त समज आणि नासमज हाच प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही. वेगवेगळे काहीच नसतात. जो सच्चिदानंद स्वरूप मी आहे ना, तोच स्वतःला देह म्हणतो, तोच स्वतःला प्रल्हाद म्हणतो, बाकी काय. तो आहे तोच. समजलं का मी काय म्हणतो? आहे तो फक्त सच्चिदानंद स्वरूप मीच आहे, पण तोच स्वतःला देह समजतो, तोच स्वतःला प्रल्हाद समजतो, आणि स्वतःचा विसर पडलेला आहे त्याला. म्हणजे वेगळं काही नाही खरं. म्हणजे मग सद्गुरू काय म्हणतात? खरं सगळं एकच आहे. तोच राजा तोच आहे, तो स्वतःचा भिकारी समजतो, एवढा स्वतः प्रॉब्लेम आहे. म्हणजे भिकारी राजा वेगळे नाही आहेत. मग आता हे जो राजा आहे ना, त्याला फक्त आपल्याला समजावून सांगायची गरज आहे की तू राजा आहेस बाबा, तू भिकारी नाही आहेस. म्हणून सद्गुरू काय बोलले की तुम्ही जेव्हा ह्या तिन्ही मीला वेगवेगळ्या रीतीने हँडल करता आलं तुम्हाला, आता आपल्याकडे वेगळं नाही, आपल्याला फक्त एकच मी माहीत आहे, प्रल्हाद मी. कारण तो सच्चिदानंद स्वरूप आता प्रल्हाद मीच म्हणतोय, बाकी काही म्हणत नाही. तो पूर्णपणे आपलं मन जाणीव प्रल्हादनी भरलेली आहे आणि भरलेली आहे. कुठलाही विचार ह्या प्रल्हादाच्या भूमिकेमधूनच मी करतो. प्रल्हादला काय चांगलं, प्रल्हादला काय वाईट, प्रल्हादला कोणी दुखवलं, प्रल्हादला कोणी आनंद दिला, सगळं काय चाललंय ते प्रल्हादामधून चाललेलं आहे. प्रल्हाद हा भूमिकेमधनं आपण संपूर्ण नाटक चाललेलं आहे, आपलं सगळं नाटक चाललेलं आहे. प्रल्हाद या भूमिकेमध्ये शिरून आपण सगळं जीवनाचं नाटक चाललेलं आहे आपलं. म्हणून या भूमिकेमधनं बाहेर यायला पाहिजे आपल्याला. म्हणून सद्गुरू काय म्हणतात? हे तीन मी पहिले कोणाला माहीत पण नाही आहेत, तीन मी आहेत म्हणून. पण हे तीन मी हँडल वेगवेगळे करता आले पाहिजे, सेपरेटली हँडल करता आले पाहिजे आपल्याला, तरच तुम्ही तुमची प्रगती होत जाईल. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला ते सगळं शिकवलं, कसं होतं आहे, काय होतं आहे. मग सद्गुरूंनी समाज निर्मित मी कसा हँडल करायचा, मायानिर्मित मी कसा हँडल करायचा, मायानिर्मित मी नंतर जी विस्मृती आहे ती विस्मृती कशी हँडल करायची, आणि विस्मृतीनंतर सच्चिदानंद स्वरूप मीला कसं पोचायचं, हे आपल्याला सद्गुरूंनी शिकवलेलं आहे. कारण हे वेगवेगळं हँडल करता आलं पाहिजे. म्हणून पहिल्यांदा समाजनिर्मित मी हँडल करण्यासाठी सद्गुरूंनी विश्वप्रार्थना दिली, कृतज्ञतेची साधना दिली, बऱ्याच साधना दिल्या आपल्याला, की जेणेकरून तुमचा अहंकार पातळ पातळ होऊ दे, म्हणजे निदान द्वेष मत्सर तरी कमी होते. एवढं झालं ते खूप झालं. बाकी प्रल्हाद समाजनिर्मित मी सद्गुरूंनी म्हटलं आहे, साधक आहे आणि बाधक आहे, दोन्ही आहे तो. पण सध्या तो बाधक जास्त झाला आहे, साधक कमी, बाधक जास्त झाला आहे. मला एका मुलीनी प्रश्न विचारला, म्हणजे आता याच्यासाठीच मी म्हणतो ना मला प्रश्न विचारा म्हणून, तर एका मुलीने मला असा प्रश्न विचारला की सद्गुरूंची जाणीव जर शुद्ध आणि दिव्य झाली आहे, मग ते सद्गुरू म्हणून कसे वावरतात. तिचा प्रश्न बघा, लहान आहे मुलगी ती, पण तिला हा प्रश्न पडला की मग ते सद्गुरू म्हणून कसे वावरतात, ते जर सच्चिदानंद स्वरूप झालेले आहेत, मग ते आता वामनराव पै म्हणून कसे वावरतात. तर तिला हे उत्तर लक्षात ठेवा की हे जे साक्षात्कारी संत असतात ते परेच्या पलीकडे गेलेले असतात, म्हणजे त्यांना स्वरूपाचं ज्ञान झालेलं असतं. ते फक्त व्यवहारापुरती वामनराव पै असतात, व्यवहारापुरती. म्हणजे आपण कायम प्रल्हाद पै असतो, ते व्यवहारापुरती वामनराव पै असतात. म्हणजे काय? लोकांशी बोलताना जी व्यवस्था लागते, कारण साधक म्हणजे ही व्यवस्था आहे. प्रल्हाद हे नाव म्हणा, संस्कार म्हणा, ही एक व्यवस्था आहे,
चांगल्या अंगाने पण आहे, तर ती साधक आहे. तर त्या चांगल्या अंगाने ते आपल्याशी वामनराव पै म्हणून बोलतात, कळलं ना. मग त्याला तिला उत्तर मिळालं असेल की त्यांची जाणीव नुसती शुद्ध नाही, दिव्य झालेली असते. त्यांना पुन्हा कुठेही परत मायेचा प्रॉब्लेम नसतो. त्यांना त्यांना आता तुमची माया असते. त्यांना तुमची माया असते की तुम्हाला कसं वरती नेता येईल, तुम्हाला कसा आनंद देता येईल, तुम्हाला हे सगळं शिकवायची त्यांना ती मायेने ते शिकवत असतात. त्यांची माया गेलेली असते सगळी. तर हा प्रश्नाचं उत्तर मी तिला दिलेलं आहे, म्हटलं वेळ आला म्हणून सांगितलं. तर सांगायचा मुद्दा काय की हा जो समाज निर्मित मी आहे ना, हा साधक पण आहे बाधक पण आहे. आपण ठरवायचं की तो साधक किती करायचा आणि बाधक किती कमी करायचं, हे आपण ठरवायचं आहे. म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सद्गुरूने शिकवलं तुम्हाला हा साधक पण आहे आणि बाधक पण आहे. व्यवस्थेने साधक आहे तो, व्यवस्था पाहिजेत ना सगळे, जर एकाच नावानी शक्यच नाही ना. म्हणून ती एक व्यवस्था आहे, लक्षात ठेवा, ती एक व्यवस्थाच आहे. म्हणून आकार वेगळे प्रत्येकाचे, ही एक व्यवस्थाच आहे. म्हणून प्रत्येक आकार वेगळा ठेवलेला आहे, एकही एका माणसासारखा नाही आहे, ही व्यवस्था आहे. तसं नाव वेगळं, व्यवस्था आहे. थोडेसे संस्कार, बाबा चला जात बीत हे पण ओके, तुम्हाला एकत्र राहण्यासाठी, एकत्र राहणे हे ओके, व्यवहारासाठी ओके. पण द्वेष, मत्सर ही जी गोष्टी आहेत ह्या बाजूला व्हायला पाहिजे. आणि ह्या बाधक गोष्टी जर बाजूला केल्या तर प्रल्हाद मी वाईट नाही असं त्यांनी सांगितलं. मग हे तुम्हाला एकदा कळलं, मग सद्गुरू तुम्हाला म्हणतात की त्याच्या पुढे कसं जायचं. माया निर्मित मी जो झालेला आहे, की देह मी, ही जी कल्पना आपण केलेली आहे, ही कल्पना कशी बाजूला करायची, त्याच्यासाठी सद्गुरूंनी आपल्याला भावसाधना शिकवली. देहाच्या पलीकडे जो आहे तो कसा अनुभवायचा, त्याचं भान कसं घ्यायचं, ह्याच्यासाठी सद्गुरूंनी भावसाधना आपल्याला दिलेली आहे. ती तुम्ही नंतर करा, इथे मी पब्लिकमध्ये सांगू शकत नाही. ती ही भावसाधना केली ना की आपण त्याच्या पलीकडे जातो. पण मायानिर्मित मी आणि विस्मृती हे दोन्ही एका वेळेला घडलेले आहेत, येताना, खाली येताना. खाली येताना म्हणजे कळलं ना, जेव्हा उपाधी धारण करण्याच्या प्रोसेसमध्ये मायानिर्मित मी निर्माण झाला आणि विस्मृती झाली. पहिली विस्मृती झाली आणि नंतर एकाच वेळी मायानिर्मित मी झाला. पण उलट जाताना उलटं होतं. उलट जाताना मायानिर्मित मी हा जो भ्रम आहे, हा भ्रम सद्गुरू काढतात तुमचा दिव्यबोधाने आणि भावसाधनेने. पण जो भ्रम गेला तरी विस्मृती आधीच गेलेली नसते. म्हणून सद्गुरूने म्हटलं की तो विस्मृतीचा भवसागर आहे, पुढे तो पार पाडायला लागतो आपल्याला. म्हणून सद्गुरूंनी तुम्हाला पहिल्यांदा अहंकार पातळ करा म्हणून सांगितलं, शुद्ध करा. हे चित्तशुद्ध म्हणजे वेगळ्या रीतीने चित्तशुद्ध म्हणजे काय, शुद्ध भाव मनामध्ये, शुद्ध लोकांबद्दल चांगलं चांगलं चांगलं, म्हणजे मी जे मनाला सजवणं म्हणतो ना ते पहिलं केलं पाहिजे आपल्याला. मनाला आवडणं सावरणं आणि मनाला सजवणं मी सांगितलं ना, ते मनाला तुम्ही सजवलं ना की तुम्ही शुद्ध होता. आणि हे शुद्ध मन तुम्हाला पुढे न्यायला सोपं पडतं, पुढे जायला सोपं पडतं. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं, जरी भावसाधना केली म्हणजे कल्पनेचं ग्रहण मी पार केलं, ग्रहणाची मी सांगितले ना तुम्हाला, सांगितलं ना कल्पनेचं ग्रहण वगैरे, मला लक्षात येतं मी खूप ठिकाणी बोलतो ना. परत एकदा सांगतो, सद्गुरूंनी त्याला ग्रहणाची उपमा दिलेली आहे. म्हणजे पहिलं ग्रहण कोणाचं, मायेचं ग्रहण. ग्रहण म्हणजे कळलं ना, सूर्याला ग्रहण लागतं म्हणजे सूर्य झाकायला जातो. तसं आत्मसूर्याला पहिलं ग्रहण लागतं ते मायेचं ग्रहण लागतं. आणि ते मायेचं ग्रहण लागलं की नंतर कल्पनेचं ग्रहण लागतं, नंतर निसर्ग नियमाचं ग्रहण लागतं, आणि शेवटी संस्काराचं ग्रहण लागतं. आता दे दान सुटे गिराण, तसं दे ज्ञान सुटे ग्रहण. म्हणजे हे ग्रहण, हे ग्रहण तुम्हाला सुटायचं असेल तर हे ज्ञान आहे ना, तिन्ही मी, तिन्ही मी कसे हँडल करायचे, समाज निर्मित मी कसा हँडल करायचा, माया निर्मित मी कसा हँडल करायचा, आणि सच्चिदानंद स्वरूप मी कसा हँडल करायचा, हे वेगवेगळं हँडल करण्यासाठी सद्गुरूंनी तुम्हाला हँडल दिलेलं आहे, स्टिअरिंग दिलेलं आहे. या स्टिअरिंगनी तुम्ही बरोबर हँडल करू शकता सगळ्या गोष्टी. म्हणून पहिल्यांदा हँडल काय सांगितलं, पहिल्यांदा विश्वप्रार्थना म्हणा, सर्वांचं भलं, सर्वांचं भलं. म्हणून मनापासून म्हणा, सर्वांचं भलं होऊ दे, सर्वांचं भलं होऊ दे. हे मनापासून म्हटलं की तुमचा अहंकार पातळ, काम क्रोध सगळं कमी कमी होत जातील. आणि मग तुम्हाला भावसाधना सद्गुरूंनी शिकवलेली आहे, त्याच्यामध्ये कृतज्ञता साधना शिकवलेली आहे. सद्गुरूंनी खूप साधना शिकवल्या, आपण करत नाही काहीच.
आम्हाला फक्त दिव्य साधनाच पाहिजे, बाकी काय नको आम्हाला. आम्ही पोचलोय सगळेजण तिथपर्यंत. तर सांगायचा मुद्दा काय की तुम्हाला पहिल्यांदा निसर्ग नियमाला अनुसरून जगणं म्हणजे निसर्ग नियमाचं ग्रहण पार करणं. निसर्ग नियमाला अनुसरण म्हणजे आपल्या निसर्ग नियम सगळ्यांनी शिकवलेले ते जे नियम आहेत, ॲक्शन रिॲक्शन. आज सकाळी मजा आली मला यशनी काहीतरी झालं ना त्याला आवडतं, मी पंच देऊ की असं काहीतरी बोलला, मी पंच देऊ की तुला असं करू असं काहीतरी बोलला, मी म्हटलं दोन्ही नको मला. मी म्हटलं बघ तू मला पंच दिला ना तर ती ॲक्शन होणार आणि मग तुला रिॲक्शन मिळणार आईकडनं, आई पण तुला एक पंच देणार, बरं की नाही. म्हटलं म्हणून ॲक्शन करताना सावध राहिलं पाहिजे, म्हटलं पंच देऊ नको तू. तर सांगायचा मुद्दा काय की ॲक्शन करताना आपण सावध राहिलं पाहिजे, म्हणजेच काय निसर्ग नियमचं ग्रहण जर तुम्हाला कमी करायचं असेल तर ॲक्शन करतानाच सावध. ॲक्शन केल्यानंतर काहीच करता येत नाही, मग ते रिॲक्शन बघायलाच पाहिजे, मग ती इंटरॅक्शन घालण्यापेक्षा ॲक्शनला सावध राहणं, ॲक्शन करताना सावध राहणं तू, तुला प्रॉब्लेमच नाही येणार ना. मग म्हणून निसर्ग नियमाच्या ग्रहणाच्या पुढे गेलो की मायेचं ग्रहण, हे कल्पनेचं ग्रहण ते आपण भावसाधनेने शिकून काढतो, म्हणजे भ्रम घालवतो. शेवटी काय हा भ्रम आहे ना, मी देह किंवा मी प्रल्हाद हा शेवटी भ्रम आहे. दोन्ही दोन्ही बाजूंनी नावात सुद्धा भ्रम झालेला आहे आणि देहाच्या अंगाने सुद्धा भ्रम झालेला आहे. म्हणून हा भ्रम काढणं हे सद्गुरू काम करतात आपलं. ऑफकोर्स आपल्याला पुढे काम करायला लागतं त्याच्यावर. मग हे भावसाधना झाल्यानंतर मायानिर्मित मी हा भ्रमाने निर्माण होतो आणि मायाच्या पुढे जे आहे ते विस्मृती, हा जो विस्मृती जो प्रकार आहे तो खूप महत्त्वाचा प्रकार आहे आणि त्याला सद्गुरूंनी महासागर म्हटलेलं आहे की ते फिशनी खातील आणि ससुरींनी खातील काय काय शब्द वापरले त्याला. पण थोडक्यात काय का हा भवसागर ओलांडायचा म्हणजे ही विस्मृती खूप मोठी आहे आणि ही विस्मृती काढण्यासाठी मग सद्गुरूंनी आपल्या दिव्य साधना शिकवली आहे आणि त्या दिव्य साधनेमध्ये जेवढं स्थिर होत जाऊ तेवढं तुम्हाला पुढे ते म्हणून सांगेन ते पुढे पुढे जाल आणि तुम्ही त्याच्यातनं तुमची विस्मृती निघून जाईल. म्हणून अशा रीतीने हे तीन मी आपल्याला हँडल करता आलं पाहिजे, चांगले तर हँडल करता आलं पाहिजे. तिन्ही मीमध्ये कुठेच बाधक नाही आहे, सगळे साधकच आहेत खरं म्हणजे. देह मी सुद्धा वाईट नाही पण देहापुरता मी वाईट. सद्गुरू म्हणजे देहापुरता मी नाही, देह मी इज वन पार्ट ऑफ दॅट, बरोबर ना. म्हणून देहापुरता तुम्ही जर मी म्हटलं तर प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवा. म्हणून हे जे आपल्याला सद्गुरूंनी जे स्टेप्स दिल्या ह्या स्टेपमध्ये आपण नक्की समजून घेतलं पाहिजे की काय आहे तो तोच आहे, तोच गैरसमज करून बसलाय. जसे आपण गैरसमज करतो एकमेकाबद्दल तो वाईट आहे, तो जर वाईट असेल तर बाकीच्यांना तो का चांगला असतो. आता मी जर वंदना म्हटलं वाईट आहे, बाकीच्यांना वंदना चांगली का, मग प्रॉब्लेम कोणामध्ये आहे, माझ्यामध्ये की तिच्यामध्ये, माझ्यामध्ये, लक्षात ठेवायचं. कारण एखादा माणूस वाईट असेल तो सर्वांसाठी वाईट असतो. रावण असेल, रावण सगळ्यांसाठी वाईट होता पण याचा अर्थ प्रत्येकजण रावण नाही आपण, लक्षात ठेवायचं. म्हणून कुणालाही दोष देताना किंवा कुणाला आपण म्हणताना आपण जरा विचार केला पाहिजे की कुठेतरी माझं पण चुकतं आहे याच्यामध्ये. आणि ते जर तुम्ही रिपेअर केलं ना, म्हणून आईनं साफ केलं ना, तर सगळं काही छान दिसायला लागेल आपल्याला नाही. म्हणून हे जे मी सांगितलं ह्याच्यानंतर आता जाणीवेचे रंग हे आपण जो विषय घ्यायचा आपल्याला तो थोडक्यात मांडतो आणि संपवतो आजचं. ही जी जाणीव आपल्याकडे आहे ना ही रंग बदलते असं सद्गुरूंनी सांगितलं, रंग बदलते म्हणजे संपूर्ण आपल्या जीवनामध्ये सतत रंग बदलत असते. म्हणून ही जी असणारी जाणीव, असणारी म्हणजे काय, सतमध्ये जी आहे, म्हणून तुम्ही झोपलेले असताना तेव्हा ती सतमध्ये असते, असणारी असते. म्हणून बघा असणारी जाणीव, तेव्हा जाणीव सद्गुरू म्हणतात झोपलेलं असताना भुजंग येऊ दे ना तर उर्वशी येऊ दे काय फरक पडत नाही का, कारण जाणीव नेणिवेमध्ये लीन झालेली असते, झोपलेली असते, निर्द्वंद्व अवस्थेत असते, द्वंद्व नसतं तिथे कसलंच, मी तू सुख दुःख यश कसलंच द्वंद्व नसतं, निर्द्वंद्व अवस्था असते तेव्हा आपली. म्हणून तेव्हा बरं वाटतं उठल्यानंतर. म्हणून तेव्हा आपण सतमध्ये असतो नुसते, म्हणजे असणारे असतो फक्त, म्हणून आपल्याला मजा येते. पण त्याचा अनुभव आपल्याला मिळत नाही, उठल्यानंतर फक्त पॉवर मिळते, त्याचा चार्ज होतो आपण एवढंच, पण आपल्याला ते सतपद अनुभवता येत नाही. म्हणून सतपद अनुभवायचं कसं, मग सद्गुरूंनी सांगितलं की काळोखात कसं सतपद अनुभवता येतं, सकाळी उठल्यानंतर सतपद अनुभवतं कसं येतं, पण ते सद्गुरूंनी सांगितल्यानंतर आपल्याला कळायला लागलं.
म्हणून जो असणारा असतो ना तो जेव्हा जागा होतो म्हणजे स्फुरणारा होतो, लक्षात ठेव. म्हणून असणारी जाणीव स्फुरायला लागते कधी, जागी झाली की. जागी कशामुळे होते, आनंद आहे म्हणून. जे परमेश्वराकडे सांगितलं ना ते तिकडे पण आहे. आनंद स्फुरद्रूप असतो, शक्ती असते, त्या सर्वांमुळे तो जागा होतो. आणि जागा झाल्यानंतर स्फुरद्रूप होतं, म्हणजे स्फुरण सुरू होतं. आणि हे स्फुरण काय, पहिलं स्फुरण नुसतं आहे जसं त्यांनी सांगितलं सद्गुरूंनी, परमेश्वराच्या ठिकाणी जे होतं ना ते रोज आपल्या ठिकाणी होतं. ही मजा आहे. रोज बघा, सकाळी उठल्यानंतर पहिलं आहे याचं भान येतं. आपल्याला कळत नाही, आता कळेल आपल्याला आहे. कुठे आहे ते माहीत नसतं. आपण जे नवीन जागी जातो ना राहायला, सकाळी उठल्यानंतर कुठे आहे काहीच माहीत नसतं, नुसतं आहे हे पहिलं भान येतं. नंतर मी आहे, हा मी आला. हा जो मी आहे ना, हा मी म्हणजे तिकडचा मी वेगळा. तिकडे जे दाखवलं सद्गुरूंनी सुरुवातीला काय होतं परमेश्वराच्या ठिकाणी, चैतन्याच्या ठिकाणी काय होतं, तिकडे तो मी वेगळा, तो दिव्य मी असतो. इथे हा मी म्हणजे प्रल्हाद, मी प्रल्हाद याची जाणीव लगेच होते. म्हणजे पहिलं भान काय घेतलं, आहे. म्हणजे हे आहेचं भान आपल्याला येत असतं, पण ते सेकंद सेकंदापुरती. लगेच आपण मीवर येतोच, लगेच मीवर येतो, कारण ते मीचं स्फुरण चालूच असतं आपल्याकडे. आपल्याकडे मीचं स्फुरण चालू असतं. आणि हे मीचं स्फुरण म्हणजे प्रल्हादचं स्फुरण, हे लक्षात ठेवायचं. मी म्हणजे तो मी नाही. हा जो मी मी म्हणणारा जो आहे ना, हे स्फुरण मी प्रल्हाद म्हणत असतं, लक्षात ठेवायचं. कारण तो सच्चिदान स्वरूप मी विसरलेलाच आहे, तो सगळे मी विसरलेला आहे. आणि एकच मी त्याच्या ध्यानात आहे, तो म्हणजे मी प्रल्हाद, हे त्याला फक्त माहीत आहे. म्हणून सतत मी मी जेव्हा आपण म्हणतो, आणि सद्गुरू म्हणतात मी मी म्हणणारा, खरा मी मी म्हणणारा जो आहे तो स्वरूप सच्चिदानंद स्वरूप आहे. पण तो आता मी काय म्हणतो, मी प्रल्हाद म्हणून म्हणतो आहे तो. हा फरक आहे. हे नीट समजतंय का? मी मी म्हणणारा जो आहे ना तो ईश्वरच आहे, तो शिवच आहे. पण आता काय म्हणतोय, मी प्रल्हाद म्हणतोय तो. म्हणजे स्फुरण कसं चाललं आहे, स्फुरण म्हणजे नित्य स्मरण. एक पण मिनिट आपल्याला याच्यातनं बाहेर पडत नाही आपण की मी प्रल्हाद नाही म्हणून. सतत स्मरण, नित्य स्मरण म्हणजे स्फुरण. आणि हे स्फुरण कोणाचं होत असतं, मी प्रल्हाद, हे स्फुरण चाललं असतं. आणि मग मी प्रल्हाद म्हटलं की चालू पुढलं. हे जे मी 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 चाललेलं असं ना आपलं सबंध दिवस, हे मी प्रल्हादचं स्फुरण चालू असतं. आणि हे स्फुरणारी जाणीव मग उठते. मग सद्गुरूंनी तिकडे सांगितलं होतं काय, पहिल्यांदा ती आपलं भान घेते आणि मग लोकांना भान देते. तिथे कसं झालं होतं, पहिलं त्यांनी आहेचं भान घेतलं आणि मग ओम म्हणून त्यांनी नाद दिला, भान दिलं. इथे पण आपण तेच करतो. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा एक आळोखे पिळोखे घेऊन उठतो आणि मग मोठी जांभई देतो, म्हणजे काय, भान दिलं सगळ्यांना, उठलो मी. मग चहा दे झालं, एकदम भान द्यायला सुरुवात केली आपण आपली, कळलं. म्हणजे काय, मग ही असणारी जाणीव आपल्याकडे स्फुरणारी झाली. ही स्फुरणारी जाणीव पुढे व्यापणारी झाली. मग तो व्यापायला सुरुवात करतो, पाहायला सुरुवात करतो. पाहायला सुरुवात, पाहणं म्हणजे सद्गुरूंनी दोन स्टेपमध्ये सांगितलं. प्रत्येकाला मी जेव्हा पाहतो तेव्हा पहिलं मी त्याला व्यापतो आणि मग पाहतो. व्यापल्याशिवाय पाहता येत नाही. म्हणून पहिलं काय होतं, आपण व्यापतो प्रत्येकाला आणि मग पाहणार. म्हणून पाहणारी होते ती, तीच जाणीव पाहणारी होते, तीच जाणीव नंतर चिंतणारी होते, नाही जाणणारी होते, ज्ञाता होते, ज्ञाता. आणि मग ती चिंतणारी होते, ध्याता होते. आणि त्याच्यानंतर ती करणारी होते आणि मग ती भोगणारी होते. म्हणजे ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की जी सत होती असणारी जाणीव तीच पाहणारी झाली आहे, स्फुरणारी झाली आहे, तीच पाहणारी झाली आहे, तीच चिंतन करणारी झाली आहे, तीच करणारी झाली आहे, तीच भोगणारी आहे. म्हणजे जाणीव तीच. मग आता अस्तिपदाचं जर तुम्हाला भान घ्यायचं असेल, म्हणजे सतचं भान घ्यायचं असेल, म्हणजे असणाऱ्याचं भान घ्यायचं असेल, तर तुम्हाला कुठल्याही स्टेजला घेता येईल. कुठल्याही स्टेजला करता कोण भान घेता येईल, पाहणारा कोण भान घेता येईल सतचं. कारण शेवटी तोच निर्णयाने रूपं रंग बदलत असतो. जसं सरड्याचे रंग बदलत असतात, तशी जाणीव जी असणारी होती तीच पुरणारी, तीच पाहणारी, तीच चिंतणारी, तीच ती ती तीच. त्यामुळे तुम्ही कुठल्याही स्टेजला करताना कोण करतो याचं भान घेणं, चिंतन करताना कोण चिंतन करतो भान घेणं, पाहताना कोण पाहतो याचं भान करणं, करताना कोण करतो, हे सगळं आहे ना शेवटी एकच आहे. त्यामुळे कुठल्याही स्टेपला, कळते ना मी काय म्हणतो ते,
कुठल्याही स्टेपला तुम्ही भान घेऊ शकता, त्याचं भान घेऊ शकता. पण सद्गुरूंनी सगळ्यात सोपं पाहताना सांगितलेलं आहे. करताना भान घेणं सोपं नसतं, म्हणून सद्गुरूंनी पाहणं म्हणजे सर्व संतांनी पाहताना भान घ्यायला सांगितली पाहणाऱ्याचं, ते सगळ्यात सोपं असतं. सोपं म्हणजे त्यातल्या त्यात. म्हणून हे जे जाणिवेचे रंग बदलत चाललेले आहेत ना, हे जाणिवेचे रंग बदलत आहेत ह्याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. पहिल्यांदा आपल्याला ती व्हायला पाहिजे. म्हणून सद्गुरू म्हणतात ही जाणीव इतकी फास्ट बदलते आहे की आपल्याला कळतच नाही बदलते म्हणून, एकदम फास्ट जोरदार. त्यामुळे आपण सतत ते जाणिवेमध्ये आपले रंग लोकांना दाखवत असतो आपण, बरोबर ना? जाणिवेचे रंग आपण लोकांना दाखवत असतो. कारण ती आपण करते का ते बघायला पाहिजे. करणारी काय, करणारी चांगली पण असू शकते. म्हणून जाणिवेला, जाणिवेचं भान घेणं खूप गरजेचं असतं प्रत्येक वेळेला. कारण जाणीव काय करते, कोणाला पाहते आणि कशी पाहते, दोन्हीचं महत्त्व आहे. जाणीव कोणाला ती व्यापते ना, व्यापल्यानंतर ती कशी पाहते, याला सुद्धा महत्त्व आहे. आपण एखाद्या माणसाला पाहतो, त्याला कसा पाहतो हे पण कधी लक्षात येईल जाणीवेवर कंट्रोल असेल तर. आपल्याला माहीतच नाही आपण कधी पाहतो, कधी विचार करतो, काय करतो, कधी काय करतो, आपल्याला माहीतच नसतं. आपण त्याच्याविषयी सगळं धमाल करत असतो, आपली धमाल चाललेली असते. म्हणून जाणीवेवर आपला कंट्रोल पाहिजे, जाणीवेवर. आणि हा कंट्रोल कसा येईल, पाहिल्यानंतर सद्गुरू कसं पाहायचं सद्गुरू शिकवलंय. पहिला माणूस पाहिला ना, माणूस म्हणून पाहता आलं पाहिजे. म्हणून सद्गुरू म्हणतात पहिलं शरीर म्हणून पहा. शरीर म्हणून पाहिलं की संस्कार निघून जातात पद्धतशीर. शरीर म्हणून पाहायला पाहिजे आपण. शरीर म्हणून पाहिलं कुठल्याही माणसाकडे तर संस्कार त्याच्यावर येत नाहीत. पण आपण वंदना म्हणून पाहतो, सुभाष म्हणून पाहतो, आणि मग त्याच्यावर सगळं येतं. वंदनाने मला काय बोलली, वंदना कशी वागली माझ्याशी, सगळं त्याच्यावर येतं. म्हणून आपण वंदना किंवा सुभाष म्हणून पाहता कामा नये, तर आपण पाहायला पाहिजे शरीर म्हणून पाहिलं, माणूस म्हणून पहिलं पाहता आलं पाहिजे. आणि हा जो बाकीच्या गोष्टी आहेत ना, त्या सोडून द्यायला शिकलं पाहिजे. जाणीवेळ कंट्रोल आणायचं म्हणजे मी दोन गोष्टी सांगतो नेहमी, द्या आणि सोडून द्या. ह्या जर जमल्या आपल्याला, द्या आणि सोडून द्या, म्हणजे काय, एकाला बघितलं की काय केलं पाहिजे, जाणीवेळ कंट्रोल आला पाहिजे, येस याला पाहिला, आता याला आनंद द्या, बरोबर. बघितलं कोणाला, व्यापलं पाहिलं, नेक्स्ट काय, जाणल्यानंतर काय केलं पाहिजे, करणं काय, आनंद देणं, हे करणं. आणि सोडून द्या जुन्या गोष्टी, जुनं काय ते केलं असेल तेच घेऊन बसू नका. जेवढं लोड घेऊन बसाल ना कचरा डोक्यामध्ये, तेवढा तुम्हाला साफसफाई करायला खूप कठीण जाईल. सगळी कचरा खूप वाढत जातो आपल्याकडे. आज सगळीकडे प्रॉब्लेम अवकाशामुळे जो कचरा झाला, माहिती का तुम्हाला, अवकाशामुळे सुद्धा प्रदूषण. कारण प्रचंड एवढे ग्रह फिरतायत, ते कधीतरी लयाला जातात, मग त्याचे बोल्ट, त्याचे हे, त्याचे पत्रे सगळे अवकाशामध्ये फिरत असतात, आणि अवकाशामध्ये कचरा झालेला आहे. आता तो कचरा काढायला बघतायत. आपली वृत्ती तशी आहे, पहिला कचरा करायची आणि मग काढायची. त्यामुळे खर्च वाढत जातो ना. कचरा करण्याच्या अगोदर जर बघितलं तर कचरा काढायला लागणार नाही ना. म्हणून हा कचरा आपल्याकडे डोक्यात न येण्यासाठी सोडून द्या. जे काय झालं आहे पुढलं सोडून द्या. बघा मजा येते, बघा सोडून दिलं खूप मजा येते. सोडून दिलं की असं निवांत होतो माणूस. हा किती कटकट होते हो डोक्याला, तेच तेच घेऊन. सोडून द्या हे आणि काय, द्या द्या काय, सोडून द्यायला आनंद द्या. जे काय तुम्हाला शक्य असेल ते द्या, चांगलं द्या. त्यामुळे काय होईल, कचरा डोक्यात नाही होणार, नॉईज कमी होईल, आणि मग तुम्ही पात्र व्हाल. कशासाठी, साधनेसाठी पात्र व्हाल. नाही तर काय, हे पात्र सद्गुरू सांगतात ना, हे पात्र साधनेला बसल्यानंतर काय करतं त्यालाच माहीत. लोकांना वाटतं हा डोळे मिटून बसलाय, पण डोळे मिटून चिंतन करत असतो कुणाला कसं लाखवायचं, बरं त्याला कसं नागवायचं बघूया आपण. हे सगळं उपयोगाचं नाही आहे. 9:30 लगेच वाजता तो. पण जाणीवेचं रंग आपण जे आता बघितले याच्यावर मी थोडंसं पुढल्याला आणखीन बोलीन. आणि हे जाणीवेच्या रंगामध्ये सगळं आहे. आपला रंग सद्गुरू काय म्हणतात, हे 7 रंग जर आपल्या हातात आले तर पांडुरंग आपल्या हातात.
पांडुरंग आपल्या हातात, कधी हे सात रंगावर आपली मास्टरी पाहिजे, व्यापलं की काय करायचं, पुढली स्टेप कंट्रोल पाहिजे, जाण्याचं कसं कंट्रोल, प्रत्येकाला बघितलं कुठली गोष्ट बघितली जाण्याची कशी, ह्याला खूप महत्त्वाचं आहे. आपण अगदी विरुद्ध रीतीने जाणतो प्रत्येक गोष्ट आणि मग त्याच्यावर चिंतन पण आपलं चुकीचं चालू होतं. ध्याता तो सुद्धा कचरा गोळा करत असतो आणि मग करता तर बघायला नको आणि मग भोगायचं, आयुष्यभर भोगत राहतो आपण काय ना काहीतरी. त्यामुळे हे सगळ्या जाणीवेच्या ज्या स्टेप्स आहेत ना, हेच जीवन आहे लक्षात ठेवायचं. जीवन जीवन म्हणजे काय नाही, आणि हे जीवन या जाणीवेवर कंट्रोल कसा आणायचा हे आपण पुढल्या वेळेला बघायचं आहे. कारण या जाणीवेवरच सगळं आहे. ही जाणीव जी सात रंग आहे ना, हे रंग जी उधळते आहे ना, हे रंग म्हणजे सप्तरंग असं मस्त वाटलं पाहिजे सगळं. म्हणून वर्तमान राहण्यासाठी मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो, ती जेव्हा जमल्यास करा. रात्री आहे ना, रात्रीच्या वेळेला आकाशात पाहायचं आणि आकाशाशी एकरूप व्हायचं. एकरूप म्हणजे दुसरा कुठलाही मनात विचार आणू नका, फक्त आकाश पाहत राहा. आकाशाचं जे व्हास्टनेस म्हणतात ना, किंवा आकाशाचं जी व्यापकता आहे ना, ती आपल्याला अशी भरून पावते माहिती आहे. आणि नॉईज नसतो, एकदम असा शांतता, नीरव शांतता असते रात्रीच्या वेळेला. जर तुम्ही आकाशाकडे पाहिलं ना, तुम्हाला जे अनंत स्वरूप आहे ना आकाशाचं, ते तुम्हाला असं पाहायला मिळेल. आणि त्याच्यातला जो एक शांतता असते, नीरव शांतता, ती पण बघायला मिळते. आणि त्याच्यातनं तुम्ही एकरूप व्हायचं त्याशी, त्याच्यातनं तुम्ही वर्तमानाशी एकरूप होत असता. आणि दुसरं म्हणजे सकाळी उठल्यावर पहाटेच्या वेळी काही नाही, फक्त ऐकायचं काय चाललं आहे ते. निसर्गाशी एकरूप व्हायचं, निसर्गाशी एकरूप व्हायचं म्हणजे काय, निसर्गामध्ये जे आवाज चाललेले आहेत, निसर्गामध्ये जी सळसळ अशी जी चाललेली असते ना, आवाज असतो निसर्गाला पण एक आवाज असतो, आणि किलबिल असते पक्ष्यांची, आणि निसर्गाचा पण एक आवाज सुवास सगळं आपल्याला अनुभवायला मिळतं. हे जर तुम्ही अनुभवताना तेव्हा तुम्ही वर्तमानात असता आणि तुम्ही एन्जॉय करता, करून बघायचं ह्या लहान गोष्टी. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आता सत्स्वरूपाचं जर भान घ्यायचं असेल तर बी वन विथ दॅट वन, बी वन विथ द नेचर अँड बी वन विथ द व्हास्टनेस ऑफ द स्काय. म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही सकाळी अशा साधना थोड्या थोड्या करायच्या, छोट्या छोट्या, खूप मोठ्या मी सांगत नाही, लहान लहान साधना करून सुद्धा तुम्हाला असं भरून पावतो. म्हणजे असं आकाशाकडे बघितल्यानंतर हळूहळू तुम्हाला कळेल तुम्ही किती मच्छर आहात. सद्गुरू सांगतात आपल्याला, तुम्हाला काय मच्छरा इतकं सुद्धा महत्त्व नाही, पण ते तुम्हाला आकाशाकडे बघितल्यानंतर कळेल काय त्याचं अनंत स्वरूप. असं वाटतं कधी संपेल हे, ह्याला एंड आहे की नाही, आणि ह्याला पुन्हा ह्याला प्रावरण म्हटलं आहे, म्हणजे त्यालासुद्धा झाकेल असं हे तत्व. अरे हाच समजत नाही कुठपर्यंत जातो, त्याचे तत्व कसं समजणार. म्हणजे हे सगळं आहे ना असं अनुभवायचं आहे, आणि अनुभवल्याने तुम्हाला मजा येईल. म्हणून सद्गुरूने एकीकडे म्हटलं आहे की अनुभवत अनुभवायचं, आणि मग त्याच्यातनं अनुभवामृत आपल्याला मिळतं. हे त्यांनी सांगितलेलं आहे, ते इथे पण आपल्याला फायदेशीर आहे. अनुभवत अनुभवत सगळ्या गोष्टी आहेत. दिव्यसाधनं पण आहे अनुभवत, पाहायचं म्हणजे काय अनुभवायचं, अनुभवत अनुभवत अनुभवायचं, आणि त्याच्यातनं अनुभवामृत आपल्याला मिळणं म्हणजेच अमृत मिळणं. म्हणून इथे पण तुम्ही अनुभव घेत राहा मस्तपैकी. रात्री कधी जरा शांत झाली ना की आकाशाकडे पाहायचं, मस्त वाटतं, मजा वाटते त्या आकाशाचा व्हास्टनेस, तारे एवढे बघून असं वाटतं की आपण कुठे किडामुंगी आहोत इथे याच्यापुढे, हां, आणि आपण किती माजलेलं आहोत फुकट, स्वतःला मोठे समजतो एवढे, आकाश एवढं मोठं होतं आणि आपण स्वतःला मोठे समजतो. तर स्वतःला मोठे समजण्याचा काय पॉईंट नसतो. तेव्हा तुम्ही हे दोन तीन साधना मी सांगितल्या, एक म्हणजे ॲक्टिव्हिटीशी, बी वन विथ द ॲक्टिव्हिटी, हे मी सांगायला विसरलो, बी वन विथ द ॲक्टिव्हिटी, हे करून बघा. एकरूप थोड्या तरी ॲक्टिव्हिटी, सगळ्यांना जमणार तुम्हाला थोड्या तरी ॲक्टिव्हिटी, तुम्ही एकदम मन लावून त्याच्यामध्ये संपूर्ण त्याची चव घेत, त्याचा रंग बघत, त्याचा वास बघत, असं तुम्ही एन्जॉय करा त्याच्यामध्ये. हा एक वर्तमान राहण्याचा प्रकार. दुसरं मी सांगितलं काय, आकाशाकडे पहा, वासनेच बघा, अनुभवतो. आणि तिसरं मी सांगितलं ते म्हणजे नेचरशी एकरूप व्हायचं. नेचरशी एकरूप व्हायला खूप मजा असते, त्यांची ती सळसळ ऐकायला. तुम्हाला फक्त तुमच्या बाजूला गार्डन पाहिजे, गार्डनमध्ये जाऊन बसलं ना तुम्हाला ती मजा येते. आता आम्हाला प्रभूस्मरणमध्ये तर ऐकायला सगळं मिळतंच, पण ते सकाळी उठून जर लवकर ऐकलं तर खूप त्याच्यामध्ये एक अनुभव मिळतो, तो अनुभव घेऊया आपण. आणि तिसरी गोष्ट काय सांगितलं, अहंकार जर पातळ करायचं असेल, कारण ते प्री रिक्विझिट आहेत,
तुम्हाला पुढल्या कुठल्याही साधना करण्यासाठी तुमचा द्वेष मत्सर हे सगळं कमी व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी अहंकार कमी व्हायला पाहिजे. आणि अहंकार कमी करण्यासाठी बेस्ट साधन काय सांगितलं मी, द्या आणि सोडून द्या. प्रत्येक क्षणाला एकच गोष्ट करायची, कोणालाही व्यापलं कशालाही व्यापलं की पहिलं द्यायची गोष्ट विचार करा, काय देता येईल काय देता येईल, म्हणजे दुसरं काय देऊ नका, एकच द्यायचं आहे ते म्हणजे आनंदाचा अनुभव द्यायचा आहे, त्याला सुख द्यायचं आहे, समाधान द्यायचं आहे, आणि लहान लहान गोष्टी ज्या झाल्यात पूर्वीच्या त्या सगळ्या सोडून द्यायच्या आहेत. हे जर दोन गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला निवांत होता येईल हळूहळू. मग निवांत कसं होईल करायचं, विचारां थॉटलेस स्टेट कशी आणायची हे सगळं आपण हळूहळू बघणार आहोत की आपल्याला विचारात बाजूला होऊन निवांत कसं होता येईल हे सगळं हळूहळू पुढे आपण जाऊ.